Honorable members, honorable speaker. Speaker, sir. I may be permitted to do the correction to the reply furnished towards star LEQ number 1A. For the reply furnished towards sub-question D of the star LEQ number 1A, the phrase that is, the estimate of the village playground at Narowa are prepared for an amount of ₹2,12,35,216 may be deleted as the Narowa playground is within the Mayam constituency. Yes. Start question number one, Sri Dr. Chanangan Shetty. See, Interland Tourism in Bicholim constituency. 1C. Speaker, sir, ESPA upload on the computer. Speaker, sir, was a direct pointed question, sir. Porcha Varsa, J, total tourist island, domestic around 81,75,460, and international 4,52,702. This is the answer to the question. म्हाका मंत्र्याक इतलें विचारपाक जाय की हातूंतल्या कितल्या टुरिस्टांक प्रिफर्ड हिंटरलँड टुरिझम इन स्टेट कितल्या जाणांनी आयदर नंबर ऑर पर्संटेज आनी खंयचे तालुकाज गोव्यान तुमी हिंटरलँड टुरिझम म्हणून आयडेंटिफाय केला. स्पीकर सर, ऑनरेबल MLA डॉक्टर चंद्रकांत शेट्टीन जो प्रश्न घाला, इज द नंबर ऑफ टुरिस्ट कमींग इन टू गोवा, जाल्यार आमचो डेटा आमी तांकां ऑलरेडी दिल्लो आसा. जवळ जवळ वर्षाक, स्पीकर सर, ह्या येता त्या ह्याच वर्सा जवळ जवळ 4,52,000 इंटरनॅशनल टुरिस्ट आनी 84 लॅक्स डॉमेस्टीक टुरिस्ट हे ऑलरेडी रिकॉर्ड जाल्लो आसा ऑन दीस पर्टिक्युलर फ्लोर ऑफ द हावज वीच वी हॅव प्लेस इन द डिफरंट LEQs. आतां तांच्या भितर, स्पीकर सर, पोस्ट कोवीड द थॉट ऑफ द टुरिस्ट हॅज चेंज्ड आनी ताज्या खातीर ही वॉन्ट्स टू एक्सप्लोर मोर म्हणून आमी तेन्ना टुरिझम पॉलिसीच्या मार्फत जेन्ना हो सरकार आयलो अंडर डॉक्टर प्रमोद सावंत तेन्ना आमी वी स्टार्टेड द पार्ट ऑफ गोवा बियॉन्ड बिचीज. गोवा बियॉन्ड बिचीज म्हणटकर हिंदलँडाचेर आमी भर दिल्लो आसा. सगळे हिंदलँड म्हणटकर आमी काणकोण तुमचो मतदारसंघ, सांगे, गणेश भाऊचो सावड्डे, बिचोले तालुका, सत्तरी तालुका, पेडणे तालुका हो सगळो जो भाग आसा जो आमी ग्रामीण हातून धरतात, द होमस्टेनूय आमी घाल्लो आसा, तो भाग आमी, स्पीकर सर, हॅज बीन कन्सिडर्ड फॉर प्रोमोटींग हिंदलँड टुरिझम. आतां हिंदलँड टुरिझम प्रोमोट करपाक आमी दोन पॉलिसी ऑलरेडी अस्तित्वात हाडल्या, एक होमस्टे आनी दुसरी कॅरवन टुरिझम. आतां, स्पीकर सर, ताजो प्रश्न कितें आसा की टुरिस्ट कितले वतात खंय काय म्हणून, तो डेटा आमी दवरूंक शकना की देज प्रायवसी तो खंय वता आनी कितें करता. आमकां जो डेटा जो हॉटेला कडल्यान मेळटा अंडर टायम जो आमी सॉफ्टवेअर लॉन्च केल्लो तो ऑल्सो अंडर प्रोसेस आसा. येता ते फुडल्या असेंब्लीन वी शूड बी एबल टू गीव यू हाव मेनी पीपल कम इन डिफरंट हॉटेल्स. बट खास करून तुवें विचारले पर्यटक जो गोंया येता तो कितें करता ती आयटनरी टुरिझम डिपार्टमेंट दवरना. स्पीकर सर, हांव एप्रिशिएट करता, नंबर ना बरें आसा. म्हाका इतलेंच सांगपाक जाय, आमचो जो बिचोले कॉन्स्टिट्युएंसी आसा, बिचोले मतदारसंघ आसा, तो इतलो सुंदर आसा की आमच्या अडवलपाली गांवांत एक हनुमानाचें देवूळ आसा आनी तेचेर कावी आर्टूय आसा. आमचे ऑनरेबल गव्हर्नरान थंय विजीट केल्या. आमच्या साळान एक वन ऑफ द हे शिवलिंग आसा, सगळ्यांत व्हडलें शिवलिंग आसा, सगळें व्हडलें म्हणना सेकेंड हायस्ट इन गोवा. तशेंच आमच्या बिचोलेन पांडवा केव्ज आसा लामगांव, आमच्या बिचोलेन नमाजगर आसा, ब्युटिफूल तळें आसा आमच्या व्हाळशेन, आमटाण्या डॅम आसा. अशे उत्सव जाता जी वन ऑफ द म्हणजे ते उत्सव पळोवपाक येता. गडे उत्सव साळान जाता, घोडेमोडणी जाता, अशे कितलेशेच आमच्या ह्या मतदारसंघांत इतले गोश्टी आसा. आनी हे जर इतले गोश्टी जर आनी आमचे सदांच मुख्यमंत्री म्हणटा की स्वयंपूर्ण गोंय जावपाचें, आमचे पंतप्रधान जी सदांच म्हणटा, मोदीजी म्हणटा, देखो अपना देश. सो त्याच्या नंतर म्हाका मिनिस्टराक इतलेंच विचारूं जाय, हे इतले सगळे जे प्लेसीस आसा, सो त्या खातीर तुमी बिचोली मतदारसंघा खातीर हिंटरलँड टुरिझम डेव्हलप करच्या खातीर तुमी कितें तुमचो रोड मॅप आसा फुडल्या 10 वर्सांक, आनी रोड मॅप आसा जाल्यार ते तुमी हाचे कितें एक्शन सुरू केल्ले आसात. स्पीकर सर, हिंदलँड म्हणटकर ही नवी गजाल आनी हो हिंदलँड करपाचो म्हणजे ग्रामीण भागांत पर्यटन वाडचें, रुरल टुरिझम वाडचें, जातूंत इन्क्लुझीव जावचें, म्हणजे लास्ट जशें मुख्यमंत्री म्हणटा अंत्योदय प्रमाणें
त्या भागातल्या त्या लास्ट मनशाक ताजो फायदो जावचो हो हेतू धरून आमी ग्रामीण भागांत पर्यटन करपाक फुडें वच सरल्या. ते करता आसतना बॅलन्स्ड आसचो, म्हणजे कल्चर जावं इतोज जावं सस्टेनेबल जावचो ह्या विचारान आमी फुडें वतात. आतां जालो इन्फ्रास्ट्रक्चर स्पीकर सर. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामीण भागांत खूब कमी आशिल्ल्यान आमकां सेंट्रला कडल्यान वेगळ्यो वेगळ्यो स्किमी मेळटा. आमकां स्वदेश दर्शन 1.0 जेन्ना मेळिल्ले फूल लायन आशिल्ली कोस्टलाचेर सगळो चडसो फोकस आशिल्लो. स्वदेश दर्शन 2.0 जेन्ना आयलो स्पीकर सर तेन्ना ह्या सरकारान एक निर्णय घेतलो की एक कोस्टल सर्कीट करतले आनी एक रुरल सर्कीट करतले. कोस्टल सर्किटान स्पीकर सर आमी कोलवा घेतलो जो बीच डेस्टिनेशन बरो करचो म्हणून वर्ल्ड क्लास, आनी रुरल हातून पर्वरी जेन्ना म्हणला पर्वरीच्यान आल्दोना आल्दोनेच्यान हरवळे ही फूल लायन घेतिल्ली आसा. पयर स्पीकर सर हो डबल इंजीन सरकार तुमकां सांगपाक म्हाका बरें दिसता की डेस्टिनेशन चॅलेंज मोड म्हणून एक कॉम्पिटिशन जालें विदीन ऑल स्टेट्स, आनी हिंदलँड ट्युरिजमा खातीर मये वॉज सिलेक्टेड एज वन ऑफ दोज पर्टिक्युलर थिंग वीच वी वॉन ओवर देर, आनी ताज्या खातीर 10 crore हॅव बीन सँक्शन फॉर मये एन्ड सरावंडींग एरियाज. स्पीकर सर दोतोर आमचो लास्ट टायम विचार घेवन आयिल्लो लांब गांवचो ऑन द बॉर्डर, इफ आय एम टॉकिंग अबावट द बॉर्डर ऑफ बिचोलीम आनी मये, आनी थंय स्पीकर सर बुद्धिस्ट केव्ज आसात. तशेंच मया स्पीकर सर आमी पळयलें जाल्यार त्या एरियेन गेले बुद्धिस्ट केव्ज जावं पांडवा केव्ज जावं कितलीशीच हिस्ट्री आसा वीच वी नीड टू टेक टुगेदर. ताज्या खातीर स्टेटाचे इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स कॅपिटल घेवन प्लस सेंट्राचो घेवन आमचो प्रयत्न आसा हो डेस्टिनेशन अशें तयार करता आसतना मया आमी ऑलरेडी तयार केला, मया खुबशे तयार केला, प्रोमोट सारको जावपाक जाय. अजून वी आर स्टील फॉलो शॉर्ट ऑफ प्रोमोटींग दॅट प्लेस एज अ डेस्टिनेशन वीच वी आर डुईंग रायट नाव स्पीकर सर. त्या टायमार तुमचे इनपुट्स घेवन तुम्ही आमकां 2-3 जे विशय दिल्या ते नोट स्पीकर सर आसा. हालींच्या हालीं ब्युटिफिकेशन एन्ड इल्युमिनेशन ऑफ टेंपल्स वीच हॅज बीन कंटिन्युअसली अ पार्ट ऑफ एवरी एम एल एज रिक्वायरमेंट, मुख्यमंत्र्या कडेन उलोवनी वी आर ट्रायंग टू डिवायज अ स्कीम. कित्याक एक समज आमी स्पिरिच्युअल ट्युरिजमाचेर भर घालता, आमी एकादश तीर्थ उलयले रिजनरेटीव ट्युरिजम उलयले, पूण देवळाचेर नाल्यार चर्चीचेर भर घालता जाल्यार वील हॅव टू सी वॉट आर द पॅरामिटर्स टू डू. कोण कितेंय मागलें आनी सगळें घेवन तें येदो व्हडलो एस्टिमेट जाता स्पीकर सर, एन्ड इट इज फायनान्शियली नॉट वायबल फॉर ट्युरिजम डिपार्टमेंट. सो वी आर वर्कींग अलॉंग वीथ दॅट. चीफ मिनिस्टरची अप्रुवल मेळ्ळें की वी वील टेक इट. तुजें कितें आसा तें तुवें दिवचें, वी वील टेक इट इन टू कन्सिडरेशन एन्ड टॉक टू सी एम फॉर इट. स्पीकर सर आत्तांच जशें मंत्र्यान म्हाका सगळें डिस्क्रायब करून सांगलें, तांणी सांगलें की ते पर्वरी आनी मये म्हणपाक लागलो तो ट्युरिजम सर्कीट करपाक जाय. स्पीकर सर म्हाका इतलेंच मंत्र्याक सांगूंक शकता, जर पर्वरी आनी मये सर्कीट जाता जाल्यार बिचोली आनी मये इतले जवळ आसा आनी खंयचोय ट्युरिस्ट इंटरस्टेड येतना, पयलो येता तो स्पेशली बेळगांवच्यान बी येता तो आमच्या साखळे बिचोले येता, आनी जर तसो आयलो तो ट्युरिस्ट जसो भितर आयलो बिचोलेन जाल्यार ताका एक दीस रावपाक ताका पळोवच्या खातीर ब्युटिफूल आमचो आमठाण्या डॅम आसात, आमची कितकीशीच देवळां आसात, आमचे मुळगांव देवळां आसात, नानोडा देवळां आसात, मागीर एक दीस तो रावून हे सगळे पळोवपाचे, सांजचे ताका फोक डान्स दाखोवंक शकता, हे तांणी विचार करूंक शकता. दुसरें आमचो मतदारसंघ आनी पेडण्या हाच्या मदल्यान एक न्हंय वता शापोरा न्हंय, आनी ही शापोरा न्हंय खंयच्यान येता, दोडा मार्गार मणेरच्यान येता, साळान वता, साळांतल्यान धुमाशा वता, मेणकुऱ्या वता, मागीर ती बार्देसाक वता, पिर्णा नादोडा कोलवाळे वता. सो त्यामुळे ही जी न्हंय जर हांगा जर तुमी बॅक वॉटर बोटींग जर करीत जाल्यार पेडण्या बिचोले बार्देस ह्या सगळ्या भुरग्यांक जॉबूय जातलो, इंटरलँड ट्युरिजमूय डेवलप जातलो. सो हाचेर केन्ना मंत्र्यान केन्ना हाचेर विचार केला काय? आनी निमाणी वता वता हिंटरलँड ट्युरिजम जी पॉलिसी आसा ही अजून काय म्हणजे जावंक ना, सो ही केन्ना जातली, हेचो टायम फ्रेम कितें, आनी स्टेक होल्डरांक ही जितले लोक फार्म बी घातला तांकां ते कन्सिडर करतले काय हाचेर एक्सप्लेन दिवपाचे. स्पीकर सर गोवा बियॉन्ड बिचीस म्हणटकर वेगळे वेगळे वर्टिकल्स येतात, एडवेंचर येता, वेलनेस येता, स्पिरिच्युअल येता. जेन्ना आमी ह्यो सगळ्यो गजाली उलयतात त्या आमदारा कडेन उलोवन वी वील सी वॉट नीड्स टू बी प्रोमोटेड. सगळ्या कडेन तुज्या आतां समज बिचोली तालुका पयलो, तुमी चामुंडेश्वरी देवळाचें केलें 4.14 crore, भुमिका टेंपल साळाक केली मया 1.95 crore. तशेंच स्पीकर सर लेक जे आसा जवळ जवळ आमी म्हाका दिसता 25-30 crore थंय मोडल्या इन द लास्ट स्वदेश दर्शन 1.0. खंयची गजाल करतली जाल्यार वी नीड टू टॉक टू द स्टेक होल्डर्स अंडरस्टँड वाय वी आर डुईंग इट. आमदाराक कॉन्फिडन्सान घेवनूच उलयतले बिचोले कितें जाय जातूंतल्यान इकॉनॉमीक दृश्टीकोनांतल्यान आनी पर्यटनांतल्यान आनी लोकांक लागीं पावता तशें आनी एम्प्लॉयमेंटाच्या दृश्टीकोनांतल्यान दोनी गजालीन कशें वीन वीन सिट्युएशन जाता त्या प्रमाणे आमदारा कडेन उलोवन वी वील टेक वॉट एवर इज रिक्वायर्ड टू बी डन इन हीज पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंसी ऑर तालुका.
स्पीकर सर जेना हिंटरलैंड टूरिज्म विथ रिगार्ड्स टू बिचोलेम और वॉट एवर वी नीड टू टेक केयर ऑफ दी ग्रोइंग मेनन्स ऑफ ड्रग्स फर्स्ट इन द फर्स्ट प्लेस ग्रोइंग मेनन्स ऑफ ड्रग्स दैट इज हैपनिंग देर क्या बीचीचे रे मेटा वेन वी आर गोइंग इन टू अर हिंटरलैंड वी नीड टू प्रोटेक्ट दैट डजन गो स्पीकर सर दूसरे जे ये लैंड शार्क पड़े हाई दे शूड नॉट यू शूड लुक द गवर्नमेंट शूड लुक दैट दिस लैंड शार्क्स डोंट एंटर इन टू द हिंटरलैंड And that's because, sir, currently it looks like the tourist is managing the tourism. And the duration of stay with this hinterland tourism, normally for hinterland, it will be more number of days when you come for hinterland tourism. The tourism department, your archaeology department, you'll have to basically locate springs, waterfalls, and connectivity. This is the main issue. And that's because, sir, I'm changing a question with regards to LAQ 148 dated 17 July on hinterland tourism. And in that, as per my reply that you have given, the tourism department has not yet notified, selected any locations for hinterland and monsoon tourisms in Goa. As per your reply, you have not yet selected. In the same reply, you have said that 10.67 crores you have spent on Goa's hinterland monsoon tourism destination from 2020 till date. So my specific question to you is, if you have not yet notified any location for hinterland tourism, where you have spent this 10.67 crores? Number two, what is the exact plan of the government with regards to when this hinterland tourism will start and the timeline when you will start? Because you say there is no policy. Speaker sir, प्रश्न असा बिचोली तालुका आणि बिचोलीचं हिंदलँडाचं बिचोलेचो आता हिंदलँडाचो प्लॅन आम्ही किती जाय पॉलिसी इज इन द मेकिंग स्पीकर सर इट हॅज टू बी अ होलिस्टिक अप्रोच थंय मागीर परत तुम्ही म्हणटले की किद्या केला आणि किदें करून वी विल टेक एव्हरीबडी इन टू कॉन्फिडन्स अँड डू दॅट हिंदलँड पॉलिसी स्पीकर सर ड्रग्स बाकीचा विषय आम्ही जो उलयत रावता इट इज टू गेटिंग टू एंटेंगल्ड अँड वी आर ओनली मेकिंग न्यूज सेइंग दॅट ड्रग्स आर बिंग सोल्ड ऑल ओव्हर जय ड्रग्स असा स्पीकर सर ते ॲक्शन पोलीस घेतात पण टुरिझम आणि ड्रग्स व परत परत आमचाच जो प्रयत्न असता इन द वेल तो माका दिसता खंय तरी बंद जावपाक प्रश्नाक संबंधित असा तुम्ही उत्तर दिवा तिसरो स्पीकर सर लास्ट टू इयर्स वॉट एव्हर वी आर डुईंग दॅट स्प्रेड इज ऑलरेडी बीन स्पोकन जस्ट नाव आय हॅव टोल्ड डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यू डोंट हॅव अ हिंटरलँड टुरिझम पॉलिसी एज पर युअर रिप्लाय अँड यू सेड फॉर हिंटरलँड यू स्पेंड 10.67 crores सर यू से यू हॅव नॉट सिलेक्टेड एनी लोकेशन सो वेअर यू हॅव स्पेंड दिस अंडर हिंटरलँड स्पेसिफिक प्रश्न स्पेसिफिक जो असा तो घुसपावन येता पण 2020 टील नाव चार वर्षान 10.67 crores इन वन अनस्टार एलिक्यू विच इज नॉट पर्टेनिंग टू बिचोली इफ इज आस्किंग आय विल प्लेस इट ऑन द टेबल ऑफ द हाउस आय विल गिव्ह नेसेसरी इन्फॉर्मेशन व्हेन विल यू डू दिस प्लॅन व्हेन विल इट बी रेडी प्लॅन हॅज ऑलरेडी स्टार्टेड स्पीकर सर सेंट्रा कडल्यान स्वदेश दर्शन आता फॉर एक्झाम्पल ओल्ड गोवा प्रशांत स्कीम घेऊन सँक्शना कडे पावले स्पीकर सर 17 रिप्लाय पड हा युअर रिप्लाय ऑन 17 जुलै ऑफ दिस सेशन सेज दॅट देअर इज नो प्लॅन नो नो इज नॉट अ प्लॅन स्पीकर सर आता पॉलिसी विचारता आणि प्लॅन विचारता हांव फुडें वतां सर हिंदलँडान जो इन्फ्रास्ट्रक्चर जाय तो प्लॅन इन्फ्रास्ट्रक्चर येतलो किती आयला फाटले नोटिफाय झाला नोटिफाय जाऊ ना बसून घ्या ऐकून घ्या पहिले सिम्पल बिकॉज एकूच व्हेन विल यू नोटिफाय दिस साइट्स बिकॉज एज पर दिस नॉट नोटिफाइड व्हाय शुड द साइट्स गेट नोटिफाइड What is there to notify a site when we are doing something? As Maya is a destination to go. Okay, so what is the criteria? What is the criteria for you then? What is the criteria? Speaker sir, tajo ata tujo to khuncho to priya ye re heritage khuncho de chandor काय केलं शांतोराचं समस्त फाला प्रपोजल घेऊन आयलो टॉकिंग टू हिम वी विल नॉट नोटिफाय शांतोर घर नोटिफाय करचे ना ऑल द एमएलएज हॅव टू गिव्ह यू अ प्रपोजल टुरिझम डिपार्टमेंट डझंट हॅव एनीथिंग इन देअर माइंड टू नोटिफाय वी आर गोइंग व्हेरी क्लिअर विथ अ प्लॅन
वी नो आवर प्लॅन रिजेनरेटिव टुरिजम एकादश तीर्थ वेलनेस एडवेंचर सगळ्यांक आतां उलोवन गेलो ताका स्पेसिफीक कितें आसा जाल्यार विचारू न्ही तो खंयचो अनस्टार क्वेश्चन खंयचो 10.67 नोटिफाइड How you can notify? What is to be notified? Speaker sir. What is to be notified? ते माझे हे भी गांजा बिंजा ते माझे तो सारखे ते बॉन बितोल्या नानाका बीचेर चलोता थिंक स्टार क्वेश्चन कोणतो पार्ट घाल ना काही उसी उसी स्टार क्वेश्चन नंबर 2 बसून घ्या स्टार क्वेश्चन उसी आंसर इज लोडेड ऑन द कॉम्प्युटर स्पीकर सर एक टॉपिक आहे ट्रेनिंग वॉल एट द माउथ ऑफ रिवर्सल आणि कुडमन जट्टी हे जायत पाय डिस्कस केला एका डिमांड्सांकूय उलयला पूण केन्नाय सारके आन्सर मेळना आनी मुखारय ते गेल ना स्पीकर सर 28 February 2016 एक फावंडेशन स्टोन दवरला फॉर ट्रेनिंग वॉल आनी अपग्रेडेशन ऑफ फिशींग जॅट एट कुडबणा आनी ताजो एज पर माय इन्फॉर्मेशन टोटल दोनीचो एस्टिमेटेड कॉस्ट आसलो 97 crores आतां स्पीकर सर दोनी काम स्टार्ट जाल्लीं रिटेनिंग वॉलूय स्टार्ट जाल्लें पूण कोणें ऑब्जेक्शन हाडलें आनी तें एनजीटी पावलें पूण एनजीटी केस काबार जाली 22 November 2021 तेजे फाटल्यान ते आजून कॉमेस जालें ना सो रिगार्डींग मुगे क्वेश्चन ट्रेनींग वॉलाचेर जो टोटल तेजो एस्टिमेट कितलो आसलो आनी एस्टिमेटांतलें तें थोडें काम स्टार्ट जालें तें कॉन्ट्रेक्टराक पेमेंट केलां काय केलां ना आनी हें एनवायरमेंट क्लियरन्स हें आमकां केन्ना मेळटा तें स्पीकर सर ऑनरेबल MLA सारको अवेर आहा आनी लास्ट डिमांडाकूय डिस्कस केल्लें हे ट्रेनींग वॉल पळय जें आहा ही ऑलरेडी 2016 वॉक ऑर्डर दिल्ली जेट्टी रिपेर नवी करप आनी ट्रेनींग वॉल करप त्या टायमार फिशर हेचे ट्रेडिशनल फिशरमॅन आनी लोकल हेंच्यांनी ऑपोजिशन केलें आनी ते एनजीटीक गेले आनी ट्रिब्युनलान केस चडल्या उपरांत ते सांगता त्या प्रमाणे बरोबर आहा 2021 ते आमकां डायरेक्शन दिलें की परत तेजी EIA कराच आनी मागीर परमिशनां घेयात म्हणून आनी तेज्या प्रमाणे आमी गोवर्मेंटान वेबकोस कन्सल्टंट अपॉयंट केला आनी वेबकोस कन्सल्टंट परत IIT मद्रास हांकां ती परत हें करूंक जाय EIA करूंक दिल्या आनी तेज्या उपरांत रोकडोच DPR करून सेंट्रल गोवर्मेंटाच्या फंडांसून ही आमी काम परत चालू करतले स्पीकर सर हीच रिप्लाय म्हाका सदांच हीच मेळटा आतां वरस जालें लास्ट टायम सांगलोलें हीच रिप्लाय दिल्ली पूण आजून पासून ते एनवायरमेंट क्लियरन्स जालें ना आतां 21 केस काबार जाल्ली पूण आजून एनवायरमेंट क्लियरन्स जायना तूं म्हणटा ते बांदपा पयशे आहाय पूण एनवायरमेंट क्लियरन्स जायना सोणा मुखार फायल वचपाची ना आडयले कित्याक पयली कोर्टान गेल्ले मरे तुमकां क्लियरन्स आसूंकू ना तेन्ना स्पीकर सर क्लियरन्स आसलो स्टार्ट जातालो तें काम स्पीकर सर हांव ऑनरेबल MLA म्हणटा की ह्यावूय कामांक लोक कोर्टाक गेल्ले थंयचे सोसायटी आहा तेवूय तांकां आमी जेट्टी दिल्ली ऑपरेट करूंक तेवूय तशेंच ते प्रत्येक फावट कोर्टाक वयता पळय रिप्लाय दिल्या तुवें फकत NOC घेतल्या गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड विलेज पंचायत आनी कॅप्टन ऑफ पोर्ट इतल्यो NOC घेतल्यो स्टार्ट केलें तेन्ना आतां फाटल्यानी कांय त्या टायमार त्यो घेतल्यो आनी काम चालू केल्लें ऑलरेडी आयकून घे काम जाल्लें तेजो अमाउंट कितलो सर म्हाका आन्सर करूं न्ही आन्सर करूं दी काम ऑलरेडी स्टार्ट केल्लें स्टार्ट केल्या उपरांत ते लोकल जेन्ना गेले ट्रेडिशनल फिशरमॅन कोर्टाक गेले ते जेन्ना NGT गेले तेन्ना आमी कांयच करूंक शकना आतां NGT डायरेक्शन दिलां डायरेक्ट की परत EIA कराच आनी मागीरूच काम सुरू करचें म्हणून आतां 21 जाल्लें आजून पासून क्लियरन्स कित्याक मेळना स्पीकर सर हे EIA म्हणटा पळय ते NGT केन्ना प्रोसेस तरी स्टार्ट जाला तो कन्सल्टंट भायर आसलो तो इंडिया येयला सी कन्सल्टंट आमी कन्सल्टंट भायर आसा म्हूण कन्सल्टंट गोंयड्या येतलो आनी मुखार इतली म्हूण ती थोडीशी ऑब्जर्वेशन काडलें कन्सल्ट रिप्लाय दिवपाक जाय EIA पळय म्हणटा ती IIT मद्रासाक आमी दिल्या ऑलरेडी दिला कन्सल्टंटान दिला आनी तो ती करतलो आनी इमिजिएट आमी काम स्टार्ट करतलो केन्ना केन्ना जातलें
तुम्ही जर आणि 2 वर्षा कन्सल्टंट जेव्हा जातात की बेगीन करता ते आम्ही रोकडेच करतले लास्ट इयर सेम सांगला तू सी त्या खातीर हांव तुमका किती सांगता त्या स्टेक होल्डरांना सांगा कोर्टाक वचू नका म्हणून फुडलं प्रश्न अमाउंट सांगलो ना मग त्या टेंडराचा फुडलं प्रश्न घे तुमचं तर जे अमाऊंट त्या टेंडराचा किती झालो अमाऊंट ट्रेनिंग वॉलाचा टेंडर झालो न्हू त्या अमाऊंट ती टेंडर झालो पैस अमाऊंटा खातीर उरोंक ना ते उरना कित्याक ते लोक त्या कॉन्ट्रॅक्टराक पेमेंट झालो काय झालो ना कॉन्ट्रॅक्टराक ट्रेनिंग वॉलाचो पेमेंट जावंक ना त्याका फक्त जेटी पै ताणें बांदला तितकोच पेमेंट ताजो केलो स्पीकर सर कुडबाणा जेटी दोनूय प्रोजेक्ट फाउंडेशन इकुबारा चालू जाल्ले पूण ताजें इनॉग्रेशन जालें ना 226 इज लेंथ पयलीं ते ट्रॉलर्स ओनर्सान फक्त 3 मिटर्स विथ मागलोले तुम्ही 30 मिटर्स प्रपोज केले अल्टिमेटली ऑपोजिशन कोण कोण 15 मिटर्स विथ झाले आता तू म्हाका सांग ते जेटीचेर एक लोडाची आयसाची एक पिकअप व्हरपाक जाता काय जायना स्पीकर सर थंय ऑलरेडी PWD WRD कडसून काम करून रस्ते बीन आम्ही करून घेतल्या आणि आता जी नवी आम्ही प्रपोज केल्या ती 300 सुमार जाता आणि हांवें कितें चाललां हांवें फकत इचारलां हो लोड हो पिकअपाचो एक आयस भरून ते जेटीचे व्हरपाक जाता काय जाण मागीर भितर अनलोड करपाक ते जेटी 15 मिनटां जाता काय जायना ऑलरेडी बिफोर हांव जावच्या पयलीं ऑलरेडी ते लोकांनी यूज करपाक स्टार्ट केले अजून पासून वयलो ना कित्याक थिंगा सांगला इट इज अनसेफ म्हूण ना थिंगा सांगला अनसेफ म्हूण ना तेजे ट्रक लोडा व्हरपाक जायना ती जेटी फेल जाल्लो आहा थिंगा ट्रक व्हरपाक जायना म्हूण तांकां वॉर्निंग दिला कोण आमी आतां जो नवो कन्सल्टंट घेतला तेज्या थ्रू आमी हे करता आनी रिपेर सारके करून तेजे इनॉग्रेशन पासून जालें ना कित्याक ती जेटी फेल तेजे लोड व्हरपाक जायना तेजे फकत थिंगा आतां झाडां नेटां बी कचरो डांप केल्लो आहा स्पीकर सर ऑनरेबल MLA खबर आसूंक जाय जेटी पळय आहा ती फक्त फीश अनलोड करपाक अनलोड ट्रॉलर हिंगा 15 मिनटां गाडी धुतलो जेटी ट्रॉलराचे फकत 8 ते 10 मनीस आसताय मान्य आमदार तुजो प्रश्न कितें नेमको तुका प्रश्न कितें विचारपाचें आसा क्वेश्चन कितें अपेक्षीत आसा तेजे लोड व्हरपाक जाता काय जायना ओके बसून घेयात पळय जेटी पळय मान्य आमदार ती बसून घेयात जेटी पळय आहा ती फक्त फीश अनलोड करपाक आणि थोडे डिस्टंट आहात ते जे फिजिबल आहात गाडी दोरपाक थंय दवरून त्यांच्यानी लोड करप अनलोड हुई करतलो हिंगसून 15 मिटर व्हरोन ट्रक थिंग दोतलो थिंग व्हरोन अनलोड करपाक हिंग रावता आणि पयस वचून अनलोड ट्रॉलर आहात जेटी आणि कित्याक जाय आसली जेटीची गाडी वचपाक जाय आसली ट्रॉलरा तेंकोन अनलोड करपाक जाय न्हू स्पीकर सर हांव आमच्या ऑनरे MLA सांगता की आता जेन्ना आमी वेबकोस परत सगळे स्ट्रक्चर तयार करता आयकून तरी घे आयकून तरी घे आता जेन्ना एक थोडे काम केला आणि उरलेले पेंडींग दवरले त्या लोकांनी त्यांना आता जेन्ना प्रपोज करता सगळे तू सांगता आयस प्लांट बीन त्यांना तू सायड इन्स्पेक्शनाक या हांवूय येता आणि दुसरे तुका सांगता ते आयक तरी तुझे ते 3-4 सोसायटी आहा त्यांकाय मातशें सांग की बाबा एकवट करात आणि तुमकां स्टेक होल्डरांक कशी जाय तशेंच तुमचो डिमांड करात स्पीकर सर थिंगा ती जेटी आहा ती पयली मॅनेज कुडबणा बोट ओनर्स फेडरेशन करताले आखे मॅनेजमेंट कांय कारणाक कोण कोटांत गेलो ते मागीर आतां मॅनेजमेंट फिशरीज डिपार्टमेंट करता पूण आतां थंय मॅनेजमेंट जायना आतां तेंच डिमांड आहा कित्याक तुमी थिंगा CCTV काय न्हय काय पिक्चरय काय न्हय काय थिंगा सापूय कोण न्हय कांयच जायना थिंगा ते म्हणटा आपोवंक कोत्ताय ते खूब ते करपाक सोदताय ते भाशेन तुमी एपॉयंट केले कोण फिशींग एजंट आहाय ते तुमी रॅजिस्टर करताय तुमी रॅजिस्टर केलो म्हणटा कोण फिशींग एजंट आहाय ते सगळो माल घेताय पयशे दिना असो नायन जाले तेंकां एकाउंटेबिलिटी ना ते सगळे ट्रॉलर्स ओनर त्रासांत पडटाय सो तेंकां हे पोते तेंकां पावर तेंकां मॅनेज करपाक अंडर तुगे सुपरविजन तूं रेडी आसा स्पीकर स्पीकर सर जितके जेटी आसात गोवर्मेंटाच्यो गोवर्मेंटाची पॉलिसी आहात टोटल सगळ्यो जेटी त्या त्या स्टेक होल्डराच्या हातीनूच आहा तूं जी स्पेशल इक्विपमेंट सांगता थंय त्या स्टेक होल्डराचे डिफरन्सीस आहा तेंच्यो 2-3 सोसायटी आहा आत्तां तूं जें सांगताय तेंच्यांनी नवी फेडरेशन करता
एकदम बरें आसा पूण तेज्या पयलीं तांकां सांग फेडरेशन करच्या पयलीं त्यो सगळ्यो डिजॉल्व कर आनी एकूच फेडरेशनाचे अंडर ते चलयात म्हणून तूं तें हँड ओवर करता फेडरेशन ऑलरेडी आसा तेंगे डिमांड हांव तुका दवरता आनी सदस्य बसून घेयात श्री क्रूज सिल्वा सर हांव नॅशनल फिशींग पॉलिसी जी आसा तेजेर हांव रिव्ह्यू करतां सर जो ड्राफ्ट ट्रेनींग वाल्यांनी तेजेरूच उलय ट्रेनींग वाल्याचे उलयता हांव ट्रेनींग वाल्याचे उलयता हांव प्रश्न ट्रेनींग वाल्याचे उलयता हांव मान्य सदस्य फक्त प्रश्नाशी संबंदीत तुमी रावात हांव नॅशनल फिशरीज पॉलिसीच्या ड्राफ्टाचेर चोयतालो आनी आमगेलो गोवा स्टेट जो फिशरीज पॉलिसी आहा वो ना वो इम्प्लिमेंट जावपा आहा तेजे जे गोवा स्टेट इनिशिएटिव्स जे आहे जे आमदारान इनिशिएटिव्स 2 वर्सान मांडले ते चोयतालो आमदारान मिनिस्टरान आनी गव्हर्मेंटान हुंय हे ट्रेनींग वॉलाचो इनिशिएटिव तितूंत घायलो ना सो मुगे स्पेसिफीक क्वेश्चन हे ट्रेनींग वॉल इज इट गोईंग टू बी पार्ट ऑफ आवर पॉलिसी इनिशिएटिव्स डू यू थिंक इट इज इम्पॉर्टंट येस जाल्यार तुवें कित्याक 2 वर्स जालीं आतां तूं हें सांबाळटा स्पीकर सर जाल्यार हें तुगे राव म्हाका कंप्लीट करून दिया म्हाका कंप्लीट करून दिया जाल्यार तुका जालो हो पोर्टफोलियो सांबाळटा हें तुगे विजनांत हें ट्रेनींग जें वॉल आहा तें तुगे विजन डॉक्युमेंटाक कितें आजून पासून येयलें ना तुका हें जें विजन आहा गोंयचे फिशरमॅनाक जे आमगे कुटमोण्या बेतुलां भितर सोताय जे फिशरमॅनाक बोट डॅमेज जाताय बोट फुट्टाय म्हाका कंप्लीट करून दिया स्पीकर सर भाशण उलयता कंप्लीट करून दिया जो बोट तुजो प्रश्न कितें आतां प्रश्न येयलो न्हू जो बोट फुट्टाय जे मानाय मोताय जे सगळें डिस्टर्बन्स जाता आनी बिकॉज ऑफ दॅट डिस्टर्बन्स आमगे जो नॅशनल पॉलिसी फिगर आहा की जे आमगेले फिशिंगाचो फिगर आहा कितले फिशींग पॉप्युलेशन आहा कितले आमगे रेवेन्यू आहा हो तितलो रेवेन्यू उण जायत आहा बिकॉज ऑफ ऑल दीज इश्यू पूण तरी पुरसान आमगेले प्रश्न सर इज द मिनिस्टर गिवींग ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस एंड एश्युरन्स दॅट दीस इज गोईंग टू बी ऑफ हिज दीस नेक्स्ट इयर दीस फायनान्शियल इयर्स टार्गेट टू कंप्लीट दीस ट्रेनींग वॉल बाय डिस्कसिंग विथ द डबल इंजिन सो सरकार म्हणटाय तुम्ही डिस्कस करून नेमको प्रश्न कितें तेंच विचारना तूं ट्रेनींग वॉल हे फायनान्शियल बजटाक तूं सेंट्रलाक वचून पयशे पास करून वर्क ऑर्डर बिफोर 31 मार्च 2025 हाडटलो या हाडपाक जायना तुका सर सगळें आयकोन हांव नकळो ऑनरेबल एमएलए आमचो कितें उलयता तो ही ऑलरेडी टेंडर केल्ली ही ऑलरेडी वर्क स्टार्ट जाल्ले स्टेक होल्डरांनी ट्रेडिशनल फिशरमॅनांनी ह्यांच्यांनी हाडायली आनी अननेसेसरी आमकां परत एनजीटीक वयचें पडलें सरकार इलिगल वर्क कबूल करता आनी स्टेक होल्डर हाडाय म्हणटा सरकार इज स्टार्टिंग इलिगल वर्क गिविंग रॉंग इन्फॉर्मेशन टू इलिगली विदाउट ईसी परमिशन How did he start the work? How can he place this on the floor of the house? This Speaker statement sir, of his. Speaker sir, MLA pai sangta, te illegal mhanun kayach sangung na, tenchani amka NGT order kine dila, ki tumhi parat 3 varsha lapse zali, 3 varsha zalya uprant parat EIA kadat, ani parat tumhi start kara, submit kara mhanun. Shri Viresh Borkar. Join. एक एक मिनट एक यस स्पीकर सर जॉयंट जॉयंट हा एक चड कर हांव एक स्पेसिफीक क्वेश्चन विचारता आमगेलो म्हाका सोदा बाब जुजे फिलीप आसलो तो एक्स आमदार मिनिस्टर आमगेलो मिनिस्टर आसलो बरो फ्रेंड दोगांनी पयलीं पार्टनर ते आनी तो बोवाळ मारीत आहा हे वास्को जे कारसवाडा जी जेटी आहा हेजेर तो कित कित केलां सेटल केलां तुवें ऑलरेडी जाली जाली ना ना कुड नो नो इट इज नॉट गुड बॉन इट इज जेटी इज ऑल अराउंड नॉट ओनली कुड बॉन हे जेटीचे ट्रेनिंग वॉलाचे वॉट एवर इट इज इन अ स्पेशल केस आर यू गोईंग टू हेल्प दीस पीपल देर कितें करता ना तो पोत्तून आनी एक 2 जाण आनी एक व्हिडियो घातलो आनी तेका चड दूख लागता तूं तेगे कल्ली घालोलो तूं तरी पसून तूं काम करना म्हूण बिकॉज निस्त्या न्हू हे निस्त्याक आज गोंया म्हाका स्वता आज निस्त्या लागून राती एक व्हिडियो हें जातलो
हे वायरल जाता रिगार्डिंग फॉर्मलीन हे निश्चाकूय सर समज तूं आम पातीचेर कोताय आनी काम करपाकूय मनीस तरी स्वामी येवपा न्हय हे तुगे जेटी बिटी आसताच न्हू जाल्यार गोंय ओल कितें आतां निश्चय हावपा बंद करपा आमी निश्चय हावपा बंद करपाचें सांग स्पीकर सर स्पीकर सर एम एल ए उलयता पळय निस्तें कांय ना फाल्यांच्यान ताका जाय तितकें निस्तें गावतलें सगळेंच जातलें जो पळय तो वास्को जेट्टी म्हणटा ती ह्या हावजान डिस्कशन जाल्या उपरांत प्रायोरिटीचेर आमी स्टार्ट केल्या आनी सगळे जेट्टी बिट्टी आहा पळय वेवस्थीत करतले आनी आमी हांव उलयतां सर एल्टनान जो विशय मांडला न्ही सर हांव आसा मरे स्पीकर सर एल्टनान जो विशय मांडला न्ही ती जेट्टी पळय आसा न्ही ती रेडी जावपाक पावली पॉयंट ऑफ ऑर्डर स्पीकर सर एक मिनिट स्पीकर ताज्या प्रश्नाचेर ताणें रॉंग उलयला प्रश्न हांव उलयतां युरी नाल्या हांव उलयतां ऑपोजिशन लिडर युरिया लिमा तुजो प्रश्न घेत बटन विरेश बोरकर विरेश बोरकर अरे बॉन मार बटन दे गेलो स्पीकर सर हांव स्पेसिफिकली He's disturbing me, Speaker, sir. एक काम कर ताका की बी पयली कशी कळली तुका ते पॉयंट ऑफ ऑर्डर न्ही म्हणून विचारून पॉयंट ऑफ ऑर्डर मू हय दुसरे उलयता दुसरे उलयना स्पीकर सर मंत्री म्हाका सांगचे बरं आयक रे एक ऑपोजिशन लिडर ऑपोजिशन एक ताका रेज करपाक दी आता कितें म्हणणे आयकून स्पीकर सर तुका टायम दिता न्ही हांव सगळ्यांत पयली आमच्या मुखेलमंत्र्याचे आनी ऑनरेबल मिनिस्टराचे देव बरें करूं म्हणटा की 15 दिसां भितर ती जेट्टी आज आमकां रिपेर करूंक मेळ्ळी सगळे नुस्तेकार खूब हॅपी आसा सरकाराचे नाव बदनाम कृष्ण सरकार बसून घेयात सरकारा नाव कोण बदनाम कोणा LAQ211 जो मुगेलो आसलो विथ रिगार्ड्स टू दीस आनी एनएक्स बियाचेर तुवें 4 मेजर जे हे वॉल हाय जेटीज फॉर अपग्रेडेशन एन्ड डेवलपमेंट लायक माली जेटी कुटबोणा शापोरा आनी कुट्टाळे हे तुवें गेल्ले म्हणून तुवें म्हाका सांगिल्लें 7 फेब्रुवारीक तुगे रिप्लाय आहा LAQ211 तेजे नंतर ऑपोजिशन जायत जालें लोकांक ओपोज केलें खूंय ईसी ना फिजिकल प्रोग्रेस बंद जालो म्हूण तुवें सांगिल्लें आतां कुटबोणा जेटी यू सेड वॉज टेकन अप बाय PWD शापोरा जेटी एन्ड कोर्तालीम जेटी यू सेड वॉज टेकन अप बाय GSIDC एन्ड आयच पोट हें पयल केलो तुवें फेब्रुवारींत आयच आन्सर पोट जो तुवें दिला थिंगा यू हॅव सेड डेट द एक्सपेंडिचर इनकर्ड बाय फिशरीज डिपार्टमेंट इन प्रिपेरिंग DPR अपॉयंटमेंट ऑफ कन्सल्टंट्स एंड डेवलपमेंट ऑफ फिशींग जेटीज इज 2.22 crores हो नये मनीस पयर दुसरो आसलो आतां 2 crores पोट तुवें आंत 2 crores 22 lakhs पोट तुवें आंत मोडलें आनी पयल पोट तुवें मोडलें तेजे डिफरंस कितें आतां स्पीकर सर कुट्टाळ जोरी तर तुवें चोयला ती कुट्टाळ जेटी तुवें एकलो माधव कामत म्हणटाय तेक दिल्ले एन असोसिएट्स आनीक नाव यू आर सेंग यू स्पेंड 2 crores 37 lakhs टू वन MS वेस्ट बेंगॉल फिशरीज डिपार्टमेंट एक मिनट हांव उलयतां मागीर एक मिनट आतां हे पयलीं कन्सल्टंट आसले तेंकां तुवें रद्द केले एकलो तुवें गेल्ते डिमांड्सां मोलयल्ले हो एकलो USA आसलो म्हूण आनी आतां EC थिंग कांय हिंग ना बिकॉज सर सद्या जे थिंगां सारके लायट नाय शेड ना आयस प्लांट आसा तो 20 टन आसा एक बोटी 20 टन लावता हिंगा वीथ रिगार्ड जे क्रूज बाब सांगतालो हे वॉल तुगे आन्सर चोयल्यार कन्सल्टंट इज येट टू अप्लाय फॉर EC मो आहा आतां तो कन्सल्टंट USA हो न्हयलो ओ आनी हो हें केन्ना जातलें केन्ना तें EC हें कोण तुगेलें हें डबल इंजीन सर केन्ना टायम फ्रेम दी कित्याक थिंगा 300 सुमार बोट आहाय कुटपोणा जेटीक वे लायट ना उदो ना हेरात पेपराचे येयल्लें दीस इज अ व्हेरी सिरियस इशू उदका एक मिनट हांव काबार करतां हें हो जेटी पोट आहा मरे हो हूंय सारको सर अंडा कानून दिसता कांय ना थिंगा काडकान शेड ना ऑपोजिशन लिडर ना पाणी ना रस्तो ना स्पीकर सर ऑनरेबल ऑपोजिशन लिडर पळय उलयता हो अंडा कानून बी अंडा कानून कांय ना सगळें सारकें आहा तो जे उलयता 2 crores 37
हें 2011 तेन्नाची सर्वे बेंगल एजन्सीक दिल्ली आनी त्या टायमार कन्सल्टंट आसलो पळय आज दिल्या रिप्लाय इट्स 2 crore 37 ते स्पीकर सर आयकून घेऊन राय स्पीकर सर आयकून घेऊन राय स्पीकर सर ऑपोजिशन लिडर एकूय आयकना आयकून घे 2 crore 22 lakh दिल्या पळय 2 crore 37 lakh ते सांगता तुका ते पळय दिल्ले ती ई आय बीन करपाक तेन्ना वेस्ट बंगाल एजन्सीक दिल्ली त्या टायमार इन 2012 त्या टायमाचे आता परत दिल्या गव्हर्नमेंट हॅज पेड कन्सल्टंट फीस टू 2 crore आयकून घेना आयकून आयकून तरी घे आयकून घे युरिया लेमाव आयकून ऑपोजिशन लीडर ऑपोजिशन लीडर ऑपोजिशन लीडर स्पीकर सर उत्तर एलोपिक आयकून घेऊन राहा मंत्री एक मिनिट एक मिनिट स्पीकर सर आयक तरी सांगा तरी मिनिस्टर एक एक मिनिट अरे ताका ताजे उत्तर तरी दिवपाक तरी दी म्हण ताका अरे उत्तर आयकून घेवपाक सोदना स्पीकर आन्सर दिया 2 crore 37 lakh पळय दिल्ले आनी 2 crore 22 lakh दिल्ले दीस इज 1 decade पयली 2012 पयलींचे टेंडर बिंडर सगळे एक्झिक्यूट करूंक स्टार्ट जाल्ले पळय ते अमाउंट आत्ता जेन्ना आमी न्यू कन्सल्टंट काढला वेबकॉस ताका अजून पयशे दिवंक ना वी आर नॉट पेड एनीथींग तो आता आयकून तरी घे केन्ना आयकून तरी घे वर्सा म्हणून तुवें जातो मो रोखडे जातले ते सांग आता इमिजिएट ऑलरेडी आमी मद्रास आय आय टी धाडले दे वील कम इमिजिएटली दे वील डू द ई आय इमिजिएटली मग कितें दोन वर्सां तुका दिसना सांग मरे तू टायम फ्रेम सांग वॉट यू एक्सपेक्ट तुका कितें जाय आय एक्सपेक्ट युअर आन्सर यू टेल मी देन आय वील टेल यू वॉट आय एक्सपेक्ट जेन्ना मद्रास आय आय टी ते येवन ए आय करतले आमी ते सगळे येतले अरे आता ऑपोजिशन लिडर ऑपोजिशन लिडर युरिया लेमाव एड्रेस एड्रेस चेरा कर अरे एड्रेस एड्रेस चेरा चेरा कर केन्ना येतले ते सांग मरे मिनिस्टराक आन्सरच करूंक दिना मद्रास आय आय टी पयली एक ओरोस सुप्रीम कोर्ट हॅज गिवन डायरेक्शन 1 year युअर डिपार्टमेंट इज स्लीपिंग यू आर ऑल्सो सर ऑपोजिशन लिडर ऑपोजिशन लिडर युरिया लेमाव तू ताका आन्सर करपाक येना येतले सगळे कडेन आय आय टी येते कला अकॅडमी ताका आन्सर नाका रॉक्स बॉम्बे विजय सरदेसाय आय आय टी येता सगळे कडेन विजय सरदेसाय नो नो आन्सर कर नेक्स्ट विजय सरदेसाय केन्ना रिझॉल्व करतलो ऑपोजिशन लिडर युरिया लेमाव बसून घे स्पीकर सर आयकून घेवपाक सोदना आन्सरच आयकून घेवपाक सोदिना आयकिलो बसून घेवपाक आन्सरच नाका तू तू फक्त आन्सर एस अपलोडेड ऑन द कंप्युटर स्पीकर सर आता थंडपणान डिस्कस करूया स्पीकर सर हो प्रश्न आहा गोवा ब्रॉडबँड नेटवर्काचेर गोवा ब्रॉडबँड नेटवर्क म्हणल्यार कितें की 191 विलेज पंचायती आनी 225 गव्हर्मेंट ऑफिसांक इंट्रानेट आनी कनेक्टिविटी दिवपाक 2009 एक कॉन्ट्रॅक्ट दिल्लो जे कॉन्ट्रॅक्टाक फायनान्स डिपार्टमेंट म्हणटा 228 crore 60 lakh रुपया मोडल्या म्हजे कॅल्क्युलेशना प्रमाणे 292 crore वॉट एवर बी द फिगर पूण 200 crore वयर मोडले 2009 काम सोंपपाचें आशिल्लें 2019 स्पीकर सर 2015 कंट्रोलर एन्ड ऑडिटर जनरल म्हळ्यार सी ए जीन ऑब्जर्व केलें इन इट्स रिपोर्ट दॅट द स्टेट वायड नेटवर्क इस्टॅब्लिश्ड वॉज नॉट फावंडेड ऑन प्रॉपर कॉन्ट्रॅक्च्युअल टर्म्स ड्यू टू वीच लास्ट मायल कनेक्टिविटी एन्ड रूट्स बिटवीन हेडक्वार्टर्स एन्ड विलेज हेडक्वार्टर्स वेर पुअर एन्ड अनस्टेबल स्पीकर सर हें ऑब्जर्वेशन आयलें 2015 स्पीकर सर काम सोंपपाचें आशिल्लें 31 July 2019 आब रोहन खंवटो म्हजे बरोबर कलीग आशिल्लो मंत्री म्हणून आनी आमकां काडले 13 July 2019 10 July 2019 रोहन खंवट्यान फायलीचेर बरयलें की फायनान्शियल नेगोसिएशन मे बी डन by expenditure finance committee and that the CM may speak finance department concurrence and thereafter approval of cabinet. Speaker sir,
हें जेन्ना ताणें फायलीर बरयलें ही तारीख आशिल्ली 10 तारीख म्हळ्यार 3 दीस पयलीं तुका काडचें पयलीं, तेन्ना आमचो जो भट आहा त्या भटाक हांव सदां तोंड मारता, आज बाबडो दिश्टीत पडना, भटान स्पिकर सर बरयलें की देर इज फायनान्स डिपार्टमेंट म्हजे कडेन नोटींग आहा, देर हॅज बीन मेजर टॅक्निकल नॉन कंप्लायन्स अकॉर्डींग टू डिपार्टमेंट ऑफ DOIT म्हळ्यार तुगेलें इन्फॉर्मेशन टॅक्नोलॉजी, एन्ड हेन्स एक्सटेंशन मे नॉट बी कन्सिडर्ड एज रिकरींग वन फॉर एवरी इयर. स्पिकर सर, प्रायस वॉटर हावस कुपर 2016 थर्ड पार्टी ऑडिट म्हणून तांकां तुमीच अपॉयंट केल्लें, तांणी म्हणलें सबसिक्वंट टू CAG ऑब्जर्वेशन्स की 4 ऑप्शनां आसा, तातूंत 2 ऑप्शनां वेर ऑफ फायंडींग रिप्लेसमेंट पार्टनर एन्ड एग्जिटींग आवट ऑफ द प्रोजेक्ट. स्पिकर सर, हें सगळें जावन 31 जुलय 2019 मुखेलमंत्र्यान कॉन्ट्रेक्ट एक्सटेंड केलो ऑन द सेम टर्म्स एन्ड कंडीशन फॉर 1 इयर. तेन्ना स्पिकर सर हें जातकच बाब रोहन खंवटो आनी हांव म्हजे हे सायडीन आशिल्लें ओपोजिशनान, तेन्ना रोहन खंवटो मुखेलमंत्र्याक खूब वस्तू म्हणटालो, आनी एक म्हणटालो की वॉशिंग मशिनान गेले, मागीर ताका तो आनी कितें म्हणटालो, प्रश्न विचारून हांवें केन्ना म्हणूंक ना. सोड स्पिकर सर, आतां 2023 हो कॉन्ट्रेक्ट आनी 1 वर्साक एक्सटेंड जालो, आनी अशीं सगळीं जर एक्सटेंशनां पळयलीं जाल्यार 4 दां जालीं. फायनान्स डिपार्टमेंटान 2022 अशें म्हणलें की डिपार्टमेंट हॅज प्रपोज्ड 4 टायम एक्सटेंशन, 22 crore 80 lakhs फॉर प्रपोजल एपियर्स एक्झॉर्बिटंट एज न्यू टॅक्नॉलॉजीज आर अवेलेबल. हें म्हजें न्ही, हें फायनान्स डिपार्टमेंटाचें नोटींग 2022. स्पिकर सर, मुखेलमंत्र्यान तें ओवररूल केलें आनी एक्सटेंड केलें. आतां ऑगस्ट 2023 तुम्ही ते 4 वर्सां एक्सटेंड केलां अप टू जुलय 2027. एकूच मिनीट, तुम्ही स्टोरी आयका न्ही मातशी, हांव कांयच बोळ ना, सुशेगाद. 2027 मेरेन आनी एक्सटेंड केलें, 91.44 crores आनी दिले, म्हळ्यार 91.44 crores पयलींचे, 91.44 crores आतांचे, 182 कोटी रुपया दिले. आतां कितें स्पिकर सर, हें हें एक UTL म्हणून, UTL म्हण ती कंपनी, तांणी घालां फायबर, फायबरान ते कनेक्टिविटी करतात, ते मदीं गोवा कितें तें गोवा कितें तें आमी घेतात तें जी वेव म्हणून ते विकता, हांवूय घेता तांचे, आमी पयशे दितात, ते पयशेच बी तुका मेळटा. बट एनीवे स्पिकर सर, हांव आतां पयलो तुका सप्लिमेंट्री घालता. 2022 तुवें एक डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट भरत नेटा खातीर घेतलो फॉर द स्टेट ऑफ गोवा, 36 पानांचो रिपोर्ट, सगळी फायल स्पिकर सर ही म्हजे कडेन आहा हांगा. आतां हो सेंट्रल गव्हर्मेंट फंडेड प्रोजेक्ट, म्हळ्यार गोंयच्या सरकाराचें कांयच वचनाशिल्लें. हांव एक प्रश्न तुका पयलो करता, वाय डीड यू अबँडन दीस एन्ड कंटिन्यू विथ द एक्झॉर्बिटंट ओल्ड टॅक्नोलॉजी UTL गोवा ब्रॉडबँड प्रोजेक्ट? हें उतर जें आहा पळय, एक्झॉर्बिटंट ओल्ड टॅक्नोलॉजी, हें म्हजें न्ही, हें फायनान्स डिपार्टमेंटाचें उतर. स्पिकर सर, जसो विजय उलयला तसो म्हाकाय आतां उलोवपाक मातसो टायम दी, डिस्टर्ब करनाका. 2009 स्पिकर सर, स्वान प्रोजेक्टाच्या अंडर UTL वॉज टेकन ऑन बोर्ड इन 2009, नॉट ऑन बूट बेजीस बट ऑन बू बेजीस. बूट म्हणजे बिल्ड ओन ऑपरेट ट्रान्सफर, आनी इन दीस इट वॉज बिल्ड ओन ऑपरेट, ट्रान्सफर टू द गव्हर्नमेंट नाशिल्लो. तेन्ना जवळजवळ 400 crore आशिल्लो जेन्ना बूट आशिल्लो, तेन्ना मनोहर पर्रीकर जी तेन्ना ऑपोजिशन आनी हेवटेन दिगंबर कामत तेन्ना चीफ मिनिस्टर आसतना तांच्या डिस्कशनान दे नेगोशिएटेड अ प्रायस वीच केम टू 228 crores टू बी पेड ओवर 10 इयर्स इन अ QGR इन 4 quarters बे एवरी इयर आउट गो इज 22.8 crores फ्रॉम 2009 to 2019. 10 वर्सां हो टोटल तांकां आशिल्लो. 2018-17 जेन्ना आमी बरोबरच आशिल्ले, मनोहर भाई बरोबरच तेन्ना, आनी तेन्ना मागीर डॉक्टर प्रमोद सावंता बरोबर, तेन्ना हो विशय स्पिकर सर इन 2019 सिन्स इट वॉज एंडींग इन 2018 म्हणजे 17-18 ह्या भितर आमी PWC ऑन बोर्ड केलो आफ्टर लुकींग एट वॉट आर द पॅरामिटर्स अवेलेबल. एन्ड म्हाका दिसता, म्हाका याद जाल्यार निक्सी मॉडेलान तांकां घेतिल्लो फ्रॉम द सेंटर एम्पॅनल कन्सल्टंट्स. PWC रिपोर्ट करपाक जवळजवळ ऑलमोस्ट 1 वर्स लागलो स्पिकर सर, आनी म्हाका दिसता समवेर इन एप्रील ऑर मे 2019 दे सबमिटेड अ रिपोर्ट. आतां स्पिकर सर, GBBN तो 2015 जे ऑडिट सांगता त्या ऑडिटा खातीर स्पिकर सर, देर वॉज एक्सटेंडेड GBBN वीच वॉज कमींग इन प्लेस एट डॅट पर्टिक्युलर टायम, वीच वॉज कॉल्ड एज गॅप 1 आनी गॅप 2.
स्पीकर सर, पहले जीबीपीएन जो तो म्हणता 2009 अंडर स्वान प्रोजेक्ट, इट कनेक्टेड ओनली 191 विलेज पंचायत एंड इट कनेक्टेड 225 ऑफिस बिल्डिंग लोकेशन्स, टोटल कमिंग टू 414 टोटल लोकेशन्स विच वॉज डन बाय UTL. या हाका 10 वर्सां आशिल्ली स्पीकर सर. आतां प्रॉब्लम कितें जाल्लो तो म्हणटा तो फुडें मेळूं नाशिल्लें म्हणून. वेन द गव्हर्मेंट एट डेट टायम रियलायज की 2015 दॅट वी आर नॉट एबल टू गेट फर्दर नेटवर्क फ्रॉम द विलेज पंचायत बाबा स्कूल जावं बाकीचे लोकेशन जावं, दे मेड गॅप वन. गॅप वन वॉज अंडर एक्सटेंडेड GBBN स्पीकर सर. तातूंतल्यान लास्ट मायल कनेक्टिविटी मेळची म्हणून विदीन 500 मिटर्स जे आसा ते 802 लोकेशनाक टोटल करून घेतली अंडर गॅप वन विच इन्क्लुडेड गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स कॉर्पोरेशन स्कूल्स वेरियस. गव्हर्मेंट डिपार्टमेंट येताले मरे ना 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 गव्हर्मेंट डिपार्टमेंट पहिलीच आहात तुझ्या कामात सर. गव्हर्मेंट लोकेशन 225 जे नाशिल्ले जे लिस्ट तुझ्या एनेक्चरानूय आसा ते लिस्टाक स्पीकर सर वॉज टेकन इन गॅप वन 2015. ताज्या माई स्पीकर सर स्कूल्स बाकीचे विच वॉज बियॉन्ड 500 मिटर्स फ्रॉम द पॉप लोकेशन. म्हणजे कितें UTL जे कनेक्टिंग दिल्ली द लास्ट पॉप लोकेशन म्हणजे पॉईंट ऑफ प्रेझन्स वॉज द विलेज पंचायत. आता विलेज पंचायती कडल्यान विदीन 500 मिटर्स वॉज गॅप वन. आफ्टर 500 मिटर्स वॉज गॅप टू. दीस वॉज टेकन डेन टू गीव अ टोटल रिंग टायपोलॉजी घेवन पूर्ण तरेन कनेक्ट करपाक तेन्ना तो सरकारचो त्या टायमाचो प्रयत्न आशिल्लो जातूंतल्यान आनी 714 लोकेशनां एटॅच जालीं. टोटल मारली जाल्यार स्पीकर सर 1492 लोकेशन्स गॉट एटॅच्ड अंडर दीस एग्रीमेंट. नाव लास्ट टायम वेन आय स्पोक अबाउट इंट्रानेट आनी इंटरनेट, जेन्ना गव्हर्मेंट रिंग टायप आसता स्पीकर सर इट इज इंट्रानेट म्हणजे भायलो मनीस येवन भितर करूंक मेळना चॅक करूंक मेळना. इट इज विदीन द गव्हर्मेंट ऑफिसीस ऑर विदीन द प्लेस वेर इट इज कनेक्टेड. इंटरनेट समबडी अलाव समबडी एल्स टू कम इन एन्ड डू इट. हातून जो जी वेव ताणें टॉपीक काडलो स्पीकर सर तातूंत आज पर्यंत सरकाराक एनावळान 12 कोटी रुपया आयिल्ले आसा फ्रॉम जी वेव एज पर्संटेज ऑफ द रेवन्यू शेअर टू द गव्हर्मेंट ऑफ गोवा. आतां टॉपीक येता स्पीकर सर वेरी इम्पॉर्टंट. 2018 आनी 2019 जेन्ना आमकां रिपोर्ट मेळ्ळो वी वेर गिवन 4 ऑप्शन्स बाय PwC. ते रिपीट करू नका. हांव रिपीट करना. आता म्हाका डिस्टर्ब करनाका तुका केल्लो. ना हांवें सांगला ते तू टाइम पास करता. ना ना टाइम पास करना. रिप्लाय जावनी किद्या लास्ट टाइम टाइम पास जाल्लो. जीव जात वेट जाऊ स्पीकर सर. तुका हांवें स्पेसिफिक विचारला भरत नेट किद्या घेवना तुवें. कितली यंत्रणा फुडें गेली जाल्यार ढब्ब करून वयल्यान कांय पडूंक शकना आनी सगळी तुका कनेक्ट जावंक शकना. UTL जेन्ना आसा इज नॉट ओनली अबाउट फायबर, इट इज ऑल्सो इक्विपमेंट विच आर कनेक्टेड इन एवरी ऑफीस विच इज कॉल्ड एज पॉप लोकेशन पॉइंट ऑफ प्रेजन्स. थंयच्यान कनेक्टींग जाता. आतां 2019 सेंटिमेंट्स आय एग्री विथ हीम कित्याक चेंज जालें ना. ऑपरेशनली जायना आशिल्लें म्हणून हांवें 2019 बरयल्लें स्पीकर सर. कित्याक इमिजिएटली जावंक शकना जाल्यार तांच्या कडेन आमी त्या खातीर ऑप्शन सी घेतिल्लो एन्ड वी वेंट विथ ऑप्शन सी वेर UTLा कडेन उलोवन जाय जाल्यार एक्सटेंशन करचें तेन्ना. आज 2019 जाले वी आर टॉकिंग अबाउट द सेम एक्सटेंशन विच कूड हॅव बीन डन देन इन 2019. आय एम कमिंग बॅक टू दीस स्पीकर सर. आतां त्या टायम फ्रेमान भरत नेट जो तो म्हणटा पयलो भरत नेट जो आयलो स्पीकर सर ताज्या पयलीं गव्हर्मेंट ऑफ गोवा देट टायम वेन ऑनरेबल CM वॉज देर एन्ड आय वॉज नॉट देर तेन्ना ताणें BSNLा कडल्यान स्पीकर सर प्रोपोजल घेतलो. BSNLा कडल्यान प्रोपोजल आयलो 106.45 crores ओनली फॉर बँडविथ विदाउट इक्विपमेंट विदाउट स्विचिंग. एक मिनिट. BSNL एन्ड स्पीकर सर 106.45 crores दिलो फॉर दॅट ऑप्शन विच यू आर पेईंग 22.85 crores. सो गव्हर्मेंट डिसायडेड नॉट टू गो विथ BSNL. मागीर आमी जेन्ना हो सरकार आयलो स्पीकर सर वी स्पोक टू सेंटर एन्ड वी आर आस्किंग नेम वेदर वॉट वी कॅन डू. सायमल्टेनियसली भरत नेट 2.0 जे गोंय सरकार करूंक सोदताले स्पीकर सर एस्टिमेटेड कॉस्ट वॉज कमिंग एज कॅपेक्स कॅपिटल कॉस्ट वॉज कमिंग एज 484 crores आनी ऑपेक्स म्हणजे ऑपरेशनल कॉस्ट फॉर 10 इयर्स वॉज कमिंग एज 248 crores. टोटल दिल्ले जाल्यार 784 crores जाताले. 784 crores मोडचे काय ना विच वॉज ऑल्सो अनाउंसमेंट इन CM's बजेट हेड. त्या टायमार सेंटरान म्हणलें की वी वील प्रोवायड असिस्टन्स आनी तांणी स्पीकर सर तेन्ना अंडर कॅपिटल सपोर्ट असिस्टन्स अ लाँग टर्म लोन 50 कोटी आमकां दिले. 50 कोटीन स्पीकर सर कांयच काम जायनाशिल्लें आनी ताज्या खातीर वी शिफ्टेड टू अ मॉडल ऑफ PPP म्हणजे 1/3 आमी घालतले 2/3 कोणे तरी येवन पार्टनरान घालचो मॉनिटायज करचो. कित्याक फक्त गव्हर्मेंट ना रिलायन्स येता आनी खंयचे सर्वीस प्रोवायडर येता सगळ्यांनी तो डक्ट वापरचो 96 कोर वापरचो आनी तातूंतल्यान आमकां रेवेन्यू मेळचो आनी सरकाराची यंत्रणा चलची हें आमी करून घेतलें स्पीकर सर. त्याच टायमार
भरतनेट 3.0 आयो आणि सेंटर टूक अ डिसिजन इन 2022 दॅट वी वील डू अ टोटल सेंटर वायज स्टेट वायज ऑल फायबर वी वील ले म्हणून सेंटरान डिसिजन घेतले. सो 784 क्रोज आमकां मोडचे ना, पूण आतां तरी आमी त्या हातून आसा की 784 क्रोज आमकां मोडचे पडचे ना. आणि आमकां जेन्ना लास्ट कॅबिनेट जाली जस्ट बिफोर दीस गव्हर्नमेंट वेंट इन टू इलेक्शन एट द सेंटर, तेन्ना स्पीकर सर वी वे टेकन अंडर द फोर्थ ब्लॉक वे कर्नाटका पुडुचेरी आणि गोवा हॅज बीन इन्क्लुडेड. क्वेश्चन आन्सर दिना दिता दिता सगळं दिता तुका. लेट मी कंप्लीट. हातून घेतलो आता स्पीकर सर तांणी 1300 किलोमिटर तांणी टोटल घेतला आमकां दिवपाक. आम्ही मागला 3100 कारण आम्ही हर घर फायबर आणि मुख्यमंत्र्याचे आणि आमच्या हातून तकलेन आशिल्ले की वील कनेक्ट एव्हरी हाऊस इन द रुरल. इन द सिटी एव्हरीबडी इज कनेक्टेड बट रुरल कनेक्टिव्हिटी सगळ्यांक मेळची म्हणून सेंटर आणि 4G सॅच्युरेशन BSNL-चे केले आणि योटेतल्यान कनेक्टिव्हिटी आम्ही दिली. त्याच्या खातीर जेव्हा फायनान्सान रेस केल्या क्वेरीज फायनान्स आपल्या हातूंतल्यान सारखो आशिल्लो स्पीकर सर, बट इन्स्टेड ऑफ वेस्टिंग मनी फ्रॉम द स्टेट एक्सचेकर इफ वी आर गेटिंग स्ट्रेट विदाउट स्पेंडिंग अ मनी वी आर गेटिंग अ स्कीम फ्रॉम द सेंटर वाय शूड वी. ताज्या खातीर स्पीकर सर 106 कोटी BSNL जे वर्साक मागतले ताज्या अगेन्स्ट 22.8 crores जो आमी पयर कॅबिनेटान पास केला 2+2 years ते 23, 24, 25 टू जाले 25, 26, 26, 27 कितें केलां हातून स्पीकर सर. अंडर द सेम थिंग सगळे राउटर चेंज स्विचीस चेंज सगळे तो जितले जे प्रॉब्लेम जाले आसा तो म्हणटा आउटडेटेड जाला सगळे जाला. पयर बाबुशान टॉपिक घेतली राउटर स्पीकर सर ऑल रिप्लेसमेंट तुका जाय जाल्यार इन डिटेल स्पीकर सर आन्सरान दिला. आय वील रीड आउट वॉट वी वील डू अंडर अमेंडेड भारतनेट टू गीव गोवा अ व्हेरी क्लियर कनेक्टिव्हिटी. तूं तांकां 27 मेरेन दवरला मरे कोणाक 27 मागीर तुम्ही उरतले म्हण जाणा तूं स्पीकर सर. स्पीकर सर ना 27 पर्यंत प्रॅक्टिकली आज समज सुद्धा म्हाका सेंटरान पैसे दिले आम्ही स्कीम चालू केली कमीच कमी 2 वर्सां लागची ना आमकां फायबर ले करपाक प्रॅक्टिकली थ्रू आउट गोवा थ्रू 3100 किलोमिटर्स. ताज्या कडेन आनी यंत्रणा आसा की एक दिसान जाता हें काम ताणें सांगचें वी वील डिस्कस, पूण जी प्रॅक्टिकली जाय तातूंत नेगोशिएट करून स्पीकर सर वी हॅव हॅड सर्टन प्लेसीस वे लास्ट मायल कनेक्टिव्हिटीक प्रॉब्लेम येताले. सो तांकां एडिशनल ते कॉस्ट मागताले दे वेर आस्किंग कित्याक तेन्ना जेन्ना फायनलायज केल्ले स्पीकर सर दे वेर अंडर द परवी ऑफ सर्वीस टॅक्स एट 10% आनी दे ट्रान्झिटेड इन टू GST ऑफ 18%. आमी 1 रुपया तांकां एक्स्ट्रा दिल्लो ना तांकां तोच तांकां इन्क्लुसीव दवरूंक लायिल्लो आसा. एडिशनली जितले इम्प्रोवायजेशन करपाक जाय इन ऑल द पॅरामिटर्स ऑफ सप्लायिंग दीस बँडविथ आनी बाकीचे एन अपग्रेडेशन इज इन्क्लुडेड इन द स्कोप जाय जाल्यार तो स्कोपूय तुका दिता. स्पीकर सर प्रश्न सादो विचारला तुवें भरत नेट एबेंडन केलें आनी केलें जाल्यार कित्याक केलें ताणें आतां सगळी इतिहास हो सांगलो इतिहासान. अरे हांव उलयतां मरे आतां सुशेगाद उलय आबूज जावं नाका. स्पीकर सर आबूज कित्याक जाता न्हू की हाणें हेंच उलयल्लें पयलीं आनी वॉशिंग मशीन म्हणिल्लें हो तेन्ना भशटूंक नाशिल्लो हो आतां तें वॉशिंग मशिनान जगान भशटलो आनी आतां दुसरे भशेन उलयता म्हणून मोठ्यान उलोवचें पडटा. हांव थंयच आहा म्हणून हांव सुशेगाद उलयतां. स्पीकर सर येवंक सोदतालो पावलो ना म्हूण खास्ता इकडे आतां तुका फुडें सांगता विचारून घेया प्रश्न विचारून सर. स्पीकर सर हांव तुमकां एक मागतां UTL म्हणटा ती सेम आमकां जी वेव म्हणून आमकां लोकांक विकता कनेक्शन कितल्या जाणांक विकता आनी कितले पयशे तुका मेळटा दिले मरे तुका लोकांक दिता रे कितले लोकांक आमच्या कितले पयशे तुका मेळटा एज ऑफ डेट कितले मेळटा तुका न्ही सरकाराक रे एज ऑफ डेट कॅल्क्युलेशना प्रमाणे 12 कोटी मेळिल्ले आसा. तो म्हाका कितें मेळा सरकाराक कितें मेळा कितें मेळटा तें सांगता ह्याच जगान आसता तुका कितें मेळटा तें सांगता लास्टाक. स्पीकर सर एक मिनीट. स्पीकर सर मुखेलमंत्र्या कडच्यान ताणें 2019 मागलें कॉन्करन्स ऑफ कॅबिनेट. ताणें म्हणलें कॉन्करन्स ऑफ कॅबिनेट जाय. मुखेलमंत्र्यान कॉन्करन्स घेतले ना डायरेक्ट सायन मारली हाका काडलो सायन मारली आनी एक्सटेंड केलें. स्पीकर सर मागीर 2023-24 हीं जीं 4 वर्सां आहा ती एक टेबल नोट म्हळ्यार कितें लास्ट मिनीट येता ती टेबल नोट हाडून 2027 मेरेन हें एक्सटेंड केलें. स्पीकर सर टेबलाचेर कितें आसता जें खावपाचें आसता पळय तें टेबलाचेर आसता. GMR-चें टेबल नोट आयिल्ली ही कजिनोची टेबल नोट आयिल्ली ही आतां टेबल नोट आयल्या. सो हातूंत स्पीकर सर 182 कोटी रुपया जें नॅटवर्क तुमचेंच ताकाच पयशे हे दितात आनी केन्ना मेरेन दितात 2027 मेरेन. म्हजो क्वेश्चन स्पीकर सर सादो आहा
फायनान्स डिपार्टमेंटान 2022 ऑब्जर्वेशन केलां की हे तुम्ही करता ते चूक, ही एक्झॉर्बिटंट रेट, हे सबस्टँडर्ड मटेरियल, तुमकां प्रायस वॉटरहाऊस कुपरान सांगला. हांव मागता स्पीकर सर ज्युडिशियल प्रोब हाजेर, कित्याक हे 182 कोटी चॅक कर. पयली स्पीकर सर जीएमआराक 207 कोटी, ऑनशोर कझिनोक 349 करोड्स, आतां 182, 3 दिसांनी 738 करोडांची स्कॅमां भायर सरिल्ली आहा. आनी तूं म्हणटा हांव थंय येवपाचो आहलो, तुजें आनी काडटा भायर. हें आतां पयलें 182 जें सांग तूं तुजें स्पीकर, आनी 27 मेरेन उठपाची खबरो उलो नाका स्पीकर सर. हे एडवान्स लूट मारता ते, आतांची न्ही एडवान्स फुडें, आनी ते पसून टेबल आयटम हाडून खंयच्याच कॅबिनेट मंत्र्याक खबर ना हें कितें हाडटात ते. आनी हें ते भशेन केल्लें आहा स्पीकर सर. हांव मागतां हावस कमिटी हातून इन्वेस्टिगेट करपाक, बेस्ड ऑन फायनान्स डिपार्टमेंट हें, ना जाल्यार आय वील एस्कलेट दीस इन द कोर्ट ऑफ लॉ. स्पीकर सर, ही लूट, ही सरकाराची लूट, ही कॉमन मनशाची लूट, हे पयशेचे सर्वसामान्याचे आहा. हांव मागतां ते येणे विचारल्यार तो भलती स्टोरी सांगता स्पीकर सर. तो आतां तुवें कितें म्हणलें, हांव थंय येवपाक बसून घेत, बसून घेत. हे आन्सर तुजे, हे आन्सर प्रश्न जालो सर. एक सादे ताका सांगता, जी कॅबिनेट नोट येता ताका फायनान्स क्लिअरन्सूच मेळून येता. ना 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 ना, कॅबिनेट नोट ओव्हर रूल करून आयल्या स्पीकर सर. कॅबिनेट नोट कॅन कम विदाउट फायनान्शियल कनकरन्स. पुला आरटीआय स्पीकर सर. कॅबिनेट नोट सर, तुम्ही पैसे खातात, पैसे लूट मारतात. विजय सरदार बसून घ्या स्पीकर सर. एक न्यूज नेक्स्ट डे न्यूज पेपर करपाक 182 स्कॅम करता. 182 टेक्निकली सरदेसाई प्रश्न विजय सरदेसाय, तुम्ही प्रश्न विचारलो, प्रश्न विचार. विजय सरदेसाय तुम्ही बसून घ्या. एक विजय सरदेसाय तुम्ही प्रश्नाचे उत्तर नका, उत्तर नका तुम्हाला. बसून घ्या, ताका फक्त पिक्चर दाखवूंक जाय, उत्तर नका ताका. पॉइंटेड क्वेश्चन आशिल्लो, हांवें पॉइंटेड रिप्लाय दिली. कॅबिनेटाक जेन्ना येता स्पीकर सर, तेन्ना तुका फायनान्शियल कनकरन्स घेऊनच येता, फायनान्सा कडेन मिटींग घेऊनच जाता जेन्ना फायनान्साक एक्सप्लेन करता. स्पीकर सर, लेट मी कंप्लीट. स्पीकर सर, आरटीआय दोर दिस इज द फोर्थ टाइम द कॉन्ट्रॅक्ट हॅज बीन एक्सटेंडेड. 22.8 crores फॉर दिस प्रपोजल. स्पीकर सर, तुम्ही जो प्रश्न केला ताजे उत्तर दिवन तुका वेळ दिता तुमकां. स्पीकर सर, समज डिस्कनेक्ट केले, वत बोळ मारपाचो, सगळे सिस्टम डाऊन पडले, गव्हर्नमेंट डाऊन असा, कायच चलना, गोवा ऑनलाईन चलना. सर, 4 वर्षा लेट मी कंप्लीट. स्पीकर सर, फकडा झालेल्या फायनान्स डिपार्टमेंटाक ओव्हर रूल केला, ओव्हर रूल केला. स्पीकर सर, टोटल कनेक्टिंग ई पगार जावं, फायल मॅनेजमेंट सिस्टम जावं, धरणी जावं, क्रॉप सर्वे जावं, CCTV जे पुलीस डिपार्टमेंट घाला ते जावं, सगळे इमेजीन स्मार्ट सिटी जो CCTV असा ते डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जावं, नाल्या बाकीच्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्सांक, ऑफिसांक, कॉर्पोरेशनांक, इन्स्टिट्यूटांक सगळ्या कडल्यान हे इंटरनेट फॅसिलिटीज मेळटा. जे 22.85 crores जे 2009 दिताले कॉस्ट ऑफ एस्कलेशन सगळे सोडून, आज न करता वी हॅव स्टक टू द सेम थिंग. लास्ट 2 वर्सां ज्याने सर्विस प्रोवाइड केली ताका आम्ही पे केले, आणि फुडले 2 वर्सांक करता असताना स्पीकर सर, 22.85 crores वॉट एव्हर राउटर ताका फूल दिता स्पीकर सर, वॉट ही सपोज टू बी डुईंग विद इन दीस पर्टिक्युलर कॉस्ट वेर ही हॅज टू स्ट्रीमलाईन अँड गिव्ह अस द सेम क्वालिटी. आता स्पीकर सर मॉनिटरिंग तो डाऊन म्हणता, STPI अपॉइंट झाली स्पीकर सर टू मॉनिटर दी सिस्टम. माझा इश्यू जो आशिल्लो तो आजूय CAG ऑडिट करता. इश्यू सेटल झालो. ना, वॉशिंग मशीनान गेलो. कसं जातलं? वॉशिंग मशीनान गेलो. हांगाच्या थंय पावलो. मशीन तू आता येऊ पाहिजे तेव्हा प्रस्ताव. विजय सरदेसाय प्रश्न. स्पीकर सर, विजय सरदेसाय स्पीकर सर उत्तर देऊन द्या. स्पीकर सर, माय मेदासूक आम्ही घेतला सोल्युशन फॉर 5 इयर्स. STPI वॉज मॉनिटरिंग, आता मेदासू करताले 24 पर्यंत, आणि वी एन्श्युअर दॅट विथ दीस पर्टिक्युलर मॉनिटरिंग खंय समज डाऊन टाईम असा, जय पेनल्टी घालपा जाय थंय पेनल्टी घालली असा.
जय तांणी SLA पॅरामिटर्स मॅच करना तांकां डिडक्शन केल्लें आसा. जय 5% रिटेन्शन करपाक जाय ते 5% रिटेन्शन केल्लें आसा. जे इश्यूज आसा स्पीकर सर CAGन रेज केल्या, वी आर रिप्लायिंग टू द इश्यूज, द सेम कन्सर्न्स वॉट वी हॅव टू प्रोवायड अ गूड कनेक्टिव्हिटी थ्रू आउट गोवा, नॉट ओन्ली फॉर द प्रेझेंट सिट्युएशन बट एक्सटेंडेड. तो फक्त घेऊन बसला UTL-चे, ताज्या मागीर स्पीकर सर गॅप 1 आणि गॅप 2 घेतिल्ले, वी वी विच वर गिविंग बियॉन्ड 500 meters, ते घेऊन बसले आम्ही. सो आज आमकां सेंट्रा कडल्यान स्पीकर सर समज आमकां फूल मेळ्ळे पयशे, एक रुपया म्हणना आसतना विदीन दीस 2 years वील ट्राय टू कनेक्ट गोवा. सो हातूंत आमचो आउटगोन आसतलो, वयल्यान मॉनिटायज जातले. कितले वर्सां आज कितली वर्सां उरल्या 27-ak? 2 वर्स 3 वर्सां. BOT जाल्ले तेन्ना जर BOT जाल्ले जाल्यार हे इन्फ्रास्ट्रक्चर सरकाराचे जातले आसले. इतक्यान तेन्ना BOT जावंक ना म्हणून आज हो प्रॉब्लेम येयलो. प्रश्नकाल क्वेश्चन हांगा सोंपता. येस श्री विजय सरदेसाय 27 महिने एक्सटेंड करता. झिरोवर श्री विजय सरदेसाय 0 वर. स्पीकर सर, अटेंशन ऑफ द हाऊस इज ड्रॉन एज गोवन्स ऑफ गोवन्स एज रिगार्ड्स टू मार्किंग अँड फेलिंग ऑफ ट्रीज इन द स्टेट ऑफ गोवा. स्पीकर सर, हो इश्यू आहा हाजो खंयचो, आमचो पयर हांवें मंत्र्याक सांगिल्लें मोरमुगांव हार्बराचेर वयर झाडां आहा 400 ते 500 झाडां मार्क केल्लीं आहा. काल वायनाड जें जालां तें थंय जावपाक शकता स्पीकर सर, तीं झाडां मारलीं जाल्यार. आनी जें कोल पोल्युशन जाता तें डायरेक्ट मुरमुगांवच्या लोकांक फेस करचें पडटलें. हीं झाडां मारलीं जाल्यार हीं मार्क कित्याक केल्यां ताचेर एक इन्क्वायरी कर आनी ती कट करूंक दिवं नाका. हो म्हजो रिक्वेस्ट तुका. तो शंकर पोळगी बिळगी ते बोवाळ घालीत आहा ते म्हाका फोन करीत आहा, तूं विचारना कित्याक काय म्हणून. सो आतां ताजे खातीर हांवें हो 0 hour काडला. नेक्स्ट श्री संकल्प मुणकर. Speaker sir, attention of the house is drawn on the plight of the line staff of electricity department, that this year they have not been provided with necessary raincoats, sandals, safety tools kits and safety shoes. This year there are also new line staff recruited in the department. Due to the incessant rain this monsoon and regular snapping of line, all these line staffs are every day on the field and are facing a lot of hardship for wants of this safety requirement. Step government to take in this regard. Dr. Janaka Shetty. Yes, okay. Yeah. Dr. Janaka Shetty. Sir, there is an increasing apprehension in the mind of 687 people who are waiting to receive job on harness cases. There are cases from the year 2008. I think that the government needs to be sympathetic and considerate in providing them a provision to be absorbed in any alternate government service if there is no vacancy to match the desired qualification. Yes. Khubshe log raavla sir. Venzi Vegas. Harness cases. Noted, Speaker. Speaker sir, want to draw the attention of the house as newly installed uncommissioned sewerage pump house and manholes are overflowing with rain water at Kolwa, which is causing a messy situation as well as an accident zone. The domestic pipeline connections of the sewage ends are left open, due to which the rainwater enters these pipelines and reaches the pumping station, which is overflowing and creating water collection on the entire road, on the entire road stretch. And this shows failure of the contractor and brings in fear that the entire sewage pipeline design could be a failure and should be reconsidered. Steps the government intends to take. Because sir, ji gora connection dilo hai, ti connection open dilo hai, gora connect zal nahi. So tindutlan udo bito ata ani akke pumping station ata budlo ha. So the pump sagle budlo hai. I think that action needs to be taken ant mansunan to. Yes, crucial ba. Instruction dita speaker sir. Yeah. Because sir, attention of the house is drawn on Berlin village as fatalities and accidents are frequently occurring at the narrow roads at Kumbiabad
Todekanto, Baraldi and Rangaldi ward. This narrow stretch may be widened by fixing concrete slab covers on all the drains along this road. Government is requested to sanction this work on urgent basis and with top priority to improve road safety and prevent further tragedies. Speaker, sir, concern and anxiety in the minds of the school children and locals of Shandor and surrounding areas due to the permanent closure of the main level crossing gate number 18 by Southwestern Railway authorities. The underpass built doesn't have the required height for the school bus to pass through, and the pedestrians face difficulty to walk through the underpass bridge during the monsoons due to waterlogging. Chief Minister had given an assurance in the last assembly session, but nothing has been done. In view of the same, the government must instruct Southwestern Railway authorities to reopen the main level crossing gate number 18 immediately and provide relief to the school children, senior citizens and local. Mane Mukhyamantri maache tu ejer sang maache maga kitte collector house sangtare je udak bharta sat collector timing pausan dare je gates open dor palata under disaster. Shri G Tarulkar. Speaker sir, attention of the House is drawn to the concerning issue of frequent power cuts experienced by the constituents of the Mandre constituency, causing hardship to the people. The immediate step government intends to take in this regard. Shri Krishna Sagar. Yes, okay. Shri Krishna Sagar. Speaker, sir, attention of the House is drawn as regards motor taxi owners and general public on highway stretches in Shantinagar and Gandhinagar against finding of vehicles parked on the highway by the traffic police. As Vasco constituency is compact and lack of parking spaces, these motorists and taxi owners and general public have no other option but to park on highways. Steps the government intends to take. Honorable CM, nazare kitle dadpas hota ki national highway ka me ek proposal gala to CM matso fude varcho ani parking tai shift karpache ek yang yochi. Shri Viresh Borkar. Speaker, sir, attention of the House is drawn at the urgent need to build a pedestrian overpass at Bambolim near Holy Cross Shrine, Fulanso Khuris, as there has been cases of accident taking place when people try to cross the NH66 at this location. Request the department to look into this matter and resolve any pending works pertaining to the pedestrian overhead bridge. Speaker, sir, Kal Basun, crossing guard. Speaker, mundam icon gaya mashe. काल बस एक चली भुरी एक एक्सिडेंट जाला और क्रॉसिंग करता एन एच 66 क्रॉसिंग करता आसताना ती स्कुलान आमचे इथून नर्सिंग कॉलेजीन शिकताली सो हे बेगांचे बेगान सीएमाक खबर आसा आनी व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रेच आसा आनी सीएमान बेगांचे बेगान करूच घेवपाचो ओवरब्रिज ऑलरेडी म्हाका दिसता तेजो प्रोपोजल बीन सगळे जाल्ले आसा सो म्हाका दिसता प्रायोरिटीचेर हे जाता तितले बेगान करून घेवपाचो. श्री केदार नायक. Speaker, sir, attention of the House is drawn as regards the condition of the government primary school located in Saligaon village. The school building is reported to be in dilapidated state. The current monsoon season, there is an imminent risk that the structure may collapse due to heavy rainfall, posing a severe threat to the life of the students and teaching staff. The potential danger to the students' safety cannot be overstated. An immediate action is required. The government should give prompt action attention to the situation and ensure the safety of the students and also the teaching staff faculties of the said school. Yes. Paper to be laid. Shri Subhash Rodka, Minister for Cooperation. Speaker, sir, I lay on the table the papers shown against my name in today's list of business. Yes. Postpone calling attention. Shri Kalu Sarira. Reply. Yes, Manla reply. Manla to me. Our reply pahle dita te tenu lehet tenu. Okay. So upload kar par. Circulate kar manchi. Circulate karta. Speaker, sir. Director of Technical Education to conducting the admission to professional courses in the state for the MBBS, BDS, BHMS, BMS, nursing, paramedical and BVSAH, even though for physiotherapy, courses on the basis of NEET conducted by National Testing Agency. This year, NEET 2024 was conducted on 5th of May 2024 and result were declared on 4th June 2024. However, in the view of the some discrepancies observed by the authorities,
This result was revised on 30th June 2024. The matter was also being heard by the Honorable Supreme Court. And on 24th July 2024, Honorable Supreme Court ruled that NTA should be revised the result of almost 4 lakh students and declared the same. Accordingly, the re-revised result have been declared on 26th of July 2024. For the state quota in Goa Medical College, the candidate to be considered for admissions are only from Goa, fulfilling the eligibility criteria as stated in the prospectus, not only for the MBBS but for all the professional colleges. Okay, that correction should be done. These criteria are mainly regarding the passing the qualifying examination of standard 12th science from high secondary school located in the state of Goa and other being residential requirement for the specified period. Such applicants are not impacted by the revised result, and such there will be the no impact on the career of such students who will be getting the admissions against the state quota. However, for all India quota, the revised result can be have some impact, as the conduct of NET 2024 exam is not under the purview of the state government. Any envisaged for or the perceived impact on the student's career as above is not within the control of this government. As soon as the revised result of NET 2024 declared by NTA are submitted by the applicant, and the schedule of the admission process is announced by Medical Counseling Committee of the Director of General of the Health Services Government of India, Director of the Technical Education will be proceed with the admission process to all need-based courses with MBBS, BDS, BHMS, BMS, physiotherapy, nursing, paramedical and BVS and AH course on the basis of NEET conducted by NTA National Testing Agency. Thus, I wish to assure to honorable members that the students and parents need not to be the harbor for any concern over the impact of the NEET 2024 result on the student career, and I also assure to the house to conduct the reminder admission process to all NEET 2024 based on the courses at the earliest and facilitated the student pursuing their career in these courses. Just for the information, we are already as per the counseling schedule informed the Medical Counseling Committee, the DGCS, the Government of India, the first round of the counseling of the state quota MBBS seats is conducted between 21 to 29th of August. Accordingly, Director of Technical Education and will be notifying the schedule for the Goa State Counseling MBBS, BDS and other courses admission to be conducted during the above period. We have already given the advertisement on the papers also. Honorable Speaker, amche concern ki jata pehli exam ashile, there was a Goa examination. Then these when NEET was being conducted, these were challenged in the Supreme Court. Supreme Court quashed it by saying Medical Council of India cannot conduct these exams. A 5-bench judge of the Supreme Court stayed that until decision was taken. 2019 NMC Act was enacted by which all these exams are to be done uniformly by NTA. Now what I'm saying is, they're getting very good marks in our board examination, but they flunk in the NET. Or there are other students who don't do well in the board exam, but they top up in the NET. Now how do you work out this framework? Because NET, those top scorers, if you made a research or a study, they are all people who have gone to coaching institutes where they have spent lakhs of rupees. What about the other people who don't have access or the money to go in for the coaching institutions? How you balance? Now, we are looking at it from the point of result. We know that the result has caused heartburn to many people, including the markings. My question is, I know that under Section 14, the exam is required to be conducted by the National Testing Agency. But how do you balance our students who are answering with their board examination? Because right now it's only NET score which is counted. So how can you work out? I know it's also a central subject, but and also under the central law.
Can the state government not make a proposal for considering this? I'm not saying you do the change, but at least make a proposal. Let's see what the government of India decides and how they can consider this. See, so local interest can be considered along with this and not promote coaching institutes like this. Yes, Srivanji, I guess. Joint Ahmed. Don't toy us, yes, sir. Speaker, sir, I stand by with regards to the calling attention that is jointly placed by us. Speaker, sir, आज पहिल सद्यार आम जाणा की हे नीटा लागून आज टोटल जो फेलियर जाला हिंगा आन्सराचे आमकां दिलां डिस्क्रिपन्सीज म्हूण बरयला पूण हे डिस्क्रिपन्सीज ओर हो गोलमाल इन ऑर्डर टू एकॉमोडेट सामबडीज स्टुडंट्स हे आतां प्रोब्लम हिंगा आहा जे भाशेन आमगे कलिगान सांगलां बट द मेन पॉयंट हियर हें जें आज जालां फेलियर जो जाला ह्या भुरग्यां मतीन आख्खे देशभर पूण आमी गोंयचे आमगे भुरग्यांचें उलय आतां हें सिट्युएशन असो जालो एक पॅनीक कसो आतां सगळीं रावताय कितें करपाचें जेन्ना जो आन्सर येतलो जो कोर्टान तांणी सांगिला द बींग हर्ड ऑन द 24th of July हेजें आन्सर कितें येयलां आतां 26th of July परत हें जातलें सो समवेर देर इज अ ट्रस्ट कम्युनिटी ट्रस्ट जो आहा हो परत परत फेल जायत आहा सो जेन्ना हो कम्युनिटी ट्रस्ट फेल जाला आनी आमगे सगळे भुरगे उसकेंत आहाय जाल्यार पयलीं सद्यार आमी जाण जावपा जाय हेजें इवेल्युएट केलें जाल्यार द नीट एग्जामिनेशन सिस्टम इज सिवियरली इफेक्टींग द मॅडिकल एड्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज ऑफ ऑल द चिल्ड्रन एन्ड स्पेशली पुअर चिल्ड्रन फ्रॉम रुरल एरिया हेजें म्हणचें कितें हाव इट इज इफेक्टींग द ऑपॉर्च्युनिटी नीटा जरी तर तूं उंच येना जाल्यार तुका मेडिकल हितूंत तुका सीट मेळपा ना तूं कितलो हें जावं सो नीट नॉट ओन्ली मेक्स द स्कूल एड्युकेशन सिस्टम इनइफेक्टीव बट ऑल्सो टेक्स अवे द रायट्स टू सम एक्सटेंट ऑफ द स्टेट गवर्नमेंट कित्याक स्पीकर सर नाव वीथ दीस टुडेज कॉलिंग एटेंशन लेट अस टेक अ डिसिजन डबल इंजीन सरकार चलत जाल्यारय हेजेर कोटा लेट अस टेक अ डिसिजन टू अर्ज द सेंट्रल गवर्नमेंट टू अलाव admissions in medical colleges based on common entrance ek CET chair entrance exam chair allow korpak conducted by the state government and cancel the NEET system due to the nationwide malpractices yes, okay. that we see now so let the house request the center to exempt Goa from this exam for this year and allow admissions in the medical colleges to students on the basis of a common entrance test conducted by the state government and cancel the NEET system in view of all these malpractices and failure of the community to get the trust on this government taking place nationwide yes. and make the essential amendments in the National Medical Commission Act 2019 Central Act 30 of 2019 because sir wo amendment adun आज जरी तरी आमच्या नामगे या भुरग्यांगे जो उस्को आहा पेरंट्सांगे जो उस्को आहा आनी कम्युनिटी ट्रस्ट जो आहा एग्जामिनेशन हो परत जरी तो रिस्टोर करपा जाता ही आज कॉलिंग अटेंशन करपा जाय स्पीकर सर नॅशनल एज्युकेटिव कम एंट्रन्स टेस्ट स्पीकर सर इज कंडक्टेड बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्पीकर सर दिस इयर इट इज फुल ऑफ कॉन्ट्रोवर्सी विथ नंबर ऑफ एलिगेशन्स पेपर लीक्स स्पीकर सर स्पीकर सर द ट्रस्ट डेफिसीट म्हणजे हे लोक भुरग्यां मध्ये हे झालं आहे स्पीकर सर बिफोर टेकिंग दीस नीट एग्जाम एंट्रन्स एग्जाम स्पीकर सर भुरगीं आमगेली चोडशीं भुरग्यां दे आर फूल वीथ इमोशन्स एंग्जायटी स्ट्रेस फियर प्रेशर हें तेंगेलें सारकें आसोता बी गेट रेडी फॉर दीस एग्जाम स्पीकर सर लॉट ऑफ माल प्रॅक्टीसीस ड्युरींग एग्जामिनेशन आर गॉन अनडिटेक्टेड स्पीकर सर हें जें आमगेलें फिल्ट्रेशन आहा ऑफ दीस whole process have to be done speaker sir it has been admitted by the supreme court and national testing agency that its paper was leaked speaker sir lakhs of rupees have been paid lakhani pois phari kele to get this paper speaker sir according to cbi sources maya 5 tarike rahi trakani bon paper on sklam pavile trakani it is come I have got the report speaker sir cbi investigation is clearly mentioned ata चीफ मिनिस्टर हांगेन आमगे सांगला इट इज नॉट विदीन द परव्यू ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ना ना आय एम टॉकिंग अबाउट द रिपोर्ट्स बट यू आर सेइंग ऑन युअर आन्सर दॅट इज नॉट बिटवीन द परव्यू ऑफ स्टेट गव्हर्नमेंट बट आमगे भुरग्यां हे स्ट्रेस हे भुरग्यां कोटा 2 वर्सां 3 वर्सां प्रिपेर जाताय फॉर दीस नीट एग्जाम सो वेन यू से इट इज नॉट बिटवीन द परव्यू ऑफ युअर स्टेट एडमिनिस्ट्रेशन इट इज गॉन काबारू भुरग्यांक तशें मोरपाचें श्री युरिया मातशें तूं कर यू हॅव टू टेक डबल इंजीन सरकार ना तुगेलो उंच आनी सगळो सर
स्पीकर सर एक मिनट तो भूग्यांग मरपे तो शब्द काड तो एक्सपंज ओके ओके नो बट भूग्यांग त्रास जता नु स्ट्रेस आ बट तू आता मुटा बट यू आर गिविंग आंसर इट इज नॉट बिटवीन द पवी ऑफ स्टेट गवर्नमेंट सरकार सी दैट ये कॉलिंग अटेंशन जे आमी जॉइंट घातला बाय कालूस एंड ऑल माय कलीग्स इन द ऑपोजिशन ये सारके गरजेचे आणि स्पीकर सर आय वूड स्टार्ट बाय अंडरलाइनिंग टू द ऑनरेबल चीफ मिनिस्टर दॅट इट वॉज द सुप्रीम कोर्ट दॅट टूक द लाईन ऑफ द लिस्ट डिस्टर्बन्स जातले द डिसिजन दॅट दे टूक आता स्पीकर सर कन्सिडरिंग द रेमिफिकेशन्स ऑफ ऑल इंडिया एक्सरसाइज ऑफ होल्डिंग नीट एक्झॅमिनेशन आणि लाखांनी जे भुरगीं आहे and further je considering that the academic terms need to commence what weight probably was in ek modli what temikali least disturbance to the students the supreme court probably felt that ordering a retest ye would be unfair and that's because we should also take note that jenna ye leakage zali of neet students when it was the students confidence parents academic community ani sagle lokamade the neat examination confidence padet it was absolutely shattered supreme court an admit kela ki it was a paper leak national testing agency ji ha temi admit kela it was a paper leak ani ye unholy nexus ye pad ye nexus alle between coaching classes ani tashech je maga disa or we should say factories and neat is out in the open and the chairman pad allo nta cho eka रिजाईन केलो सी बी आय इन्व्हेस्टिगेशन हेजेर ऑर्डर झाली बिकॉज म्हाका दिसता जरी तर हे रिजल्ट एनी वे ते रिजल्ट मागीर डिक्लेर झाले इन शॉर्ट बिकॉज द रिजल्ट आर कॉम्प्रमायज्ड इट इज कॉम्प्रमायज्ड बिकॉज द टेस्ट वॉज कॉम्प्रमायज्ड दे कूड बी अ लॉट ऑफ माल प्रॅक्टिसीस वीच आर अनडिटेक्टेड आणि एल्टन मू ट्रक भर पेपर वयलो मग हिंग गोंया पावला मग कित गॅरंटी आहा ना मग बिकॉज देर इज नो फेनर्स टू दीस 2024 नीट student community padya is because they are divided on the supreme court verdict kabar ko the importance because the bell manaka because sir j student tu you are from education dikai lagte the I know mai tuj bare ele astale jai this because the students are relieved that at least the admission ani counseling pad jalle for medical colleges would begin shortly without delaying the academic calendar ani some students feel that they have gone through torture and the government is playing with the health and education speaker sir ek munni ha modi hai to mumkin hai what is mumkin hai they ask politics with the future of medical education speaker sir definitely what has happened will affect the students and their career it has shaken their confidence it has destroyed the sanctity of the testing examination post examination has been a torture the government magadista should at least do filtration of the wrongdoers government should not concede should although considering the supreme court order a clean sheet mu tum somspano the supreme court speaker sir magadista the government has failed in conducting this neat examination je tests at a ranking ek mark pasun jala amge dotori dotori from the medical background ek mark change jala jala difference jata speaker sir avu pal dotor japa mu gello my mark moge vache ye jalmo pilot zalo allah speaker sir let the house I believe let the house resolve that unitedly we communicate to the central government that it has failed in its sacred duty of guarding the sanctity of national testing speaker sir let this house express solidarity with the affected students ani ami let us emphasize lakhani and millionani je youth hai aspiring to be medical educationists who will carry the burden of this unfair unjust handling of NEET throughout their lives thank you sir ji krusilo because sir janna ami board exam answer kelli that time physics chemistry biology board 12th marks kon merit list etale janna NEET era all india NEET padmane ranking yeto speaker sir ek highlight korpa asata and tu check kar janna board cha marks kon merit list etale त्या लिस्टाचे जायते आमच्या विलेजांत भुरगे ते लिस्टार आसताले आनी नोटी कर ते टॉप पासून जाताले आनी आयज निटाचे हे लिस्ट येता मॅरीट लिस्ट तेजे विलेजांत भुरगीं कोण आसनाय स्पीकर सर बोर्ड एग्जाम तेन्ना आन्सर करता एक दोन तो एक इंटेलिजंट आसपाक जाय आलो आनी हार्डवर्कींग आसपाक जाय आयज जे कोण नीट आन्सर करताय
ते मेरिट येता ते फस्ट तांकां कोचिंग क्लासी एडमिशन करपाक बोर्ड कोचिंग क्लासी आनी सेकेंड इंटेलिजंट आनी हार्डवर्कींग. आतां तूं लिस्ट चोयलो जाल्यार तूं कळटलें हे लिस्टाचे कोण आसपा न्हय विलेजाचे जे कोचिंग घेल नाय ते आनी जे सिटी रावनाय ते इन नीट आसा ती फकत रीच आहाय तांकां जे कोणाचे एफर्ट जाता कोण कोचिंग क्लासी वयताय तांकां जे पुअर विलेजान रावताय तांकां हे लिस्टार कोण येवपा न्हय. सो आतां तमिळनाडू वेस्ट बेंगॉल कर्नाटका रेजोल्युशन घेयलें ते नीट फॉलो करपा आनी तेंचे स्टेट एग्जाम आन्सर करतले म्हणून. सो आमी ती स्टेट एग्जाम आन्सर करपाक जाय. तेजे भाशेन स्पिकर सर लास्ट टायम आमी जेईचे हिंगा डिस्कशन जाल्लें ते लिस्ट पासून चय आयज ते मॅरीट लिस्ट येयलो जाल्यार नीट नॉट जेई. नेक्स्ट विजय सर. स्पिकर सर मुख्यमंत्र्यान जे कॉलिंग अटेंशन पोस्टपोन करून उत्तर दिले ते उत्तर जर पळयले आनी जे उतरां ताणें वापरल्यां इन व्यू ऑफ सम डिस्क्रिपन्सीज म्हणटा तो डिस्क्रिपन्सीज म्हळ्यार कितें बारीकची चूक एरर. स्पिकर सर रिजल्ट्स कॅन हॅव सम इम्पॅक्ट जाल्यार आमी कॉलिंग अटेंशन सगळें एक जावन हाडनात. इट इज हॅविंग अ ह्यूज इम्पॅक्ट. आनी स्पिकर सर दीस इज नॉट अंडर द परव्यू ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. एनी एनविसेज्ड ऑर परसिव्ड इम्पॅक्ट ऑन स्टुडंट्स कॅरियर इज नॉट विद इन द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट. म्हळ्यार डबल इंजीन झिरो कांय ना डबल इंजीन बिंजीन. स्पिकर सर आतां हांव कमींग टू द पॉयंट. सरकाराक गोंयच्या भुरग्यांचे कितले पडलां नीट म्हणटा ते जे गोंयच्या भुरग्यां आन्सर कळना ताजे कितले पडलां ते हे कॉलिंग अटेंशनाचे आन्सराचेर कळटा. आनी दोन वर्सां स्पिकर सर प्रिपेर केली हाजे खातीर आनी मागीर तांकां कळ्ळें की दुसऱ्या स्टेटीन म्हळ्यार हजारीबाग आनी पटनान थंय फॅक्ट्री जाल्यो. मानाधिक ओपोजिशन लिडरान सांगला ते भशेन फॅक्ट्री म्हळ्यार कितें थंय पेपर लीक जाले आनी पेपर सॉल्वर म्हणून आयले हे सॉल्वरांक अरेस्ट केले. स्पिकर सर पयशे दिवन रँक घेवंक मेळटा हे गोंयच्या भुरग्यांक कळ्ळां आनी तांची छाती तांची कॉलॅप्स जाल्ले आहा. दे गॉन इन टू डिप्रेशन दीस इज द फॅक्ट. आनी इफ एल्टन सेड तांणी जीव दिवपाचो काय म्हणून दे मे रीच दॅट स्टेज इफ यू डोंट टेक एनी करेक्टीव स्टेप्स. सो ताची चूक ना. ही इज एंटिसिपेटींग दॅट दे कॅन रीच देर. स्पिकर सर इशू इज ऑफ एग्जाम लीक्स. आनी एग्जाम लीक म्हणटा ती ऑर्गनायज क्रायम जाल्ली आहा आफ्टर नॅशनल टेस्टींग एजन्सी. स्पिकर सर हे सेंट्रलायज सिस्टम जो आहा तातूंत लीकूच वाडल्या आनी हातूंत फोकस कितें आहा हाय नेटवर्क फॅमिलीज चड करून एन आर आय. आतां बाब क्रुजान सांगला ते भशेन गांवांतल्या मनशांक टार्गेट करनात ते एन आर आय कोटाचेर जो भितर येवंक सोदता तांकां फायदो करपा खातीर हे लीक्स जातात. स्पिकर सर तामिळनाडून म्हणला की हो सेंट्रलायज्ड एग्जाम एबॉलिश करची. ताणी म्हण ते कितें म्हणटात की ह्यो एग्जाम्स आहात त्यो कोटा मॅनेजमेंट फॉर एन आर आय स्टुडंट्सां खातीर हे आसता म्हणून. स्पिकर सर हांव मागतां की आमी मुखेलमंत्र्यान गोंयच्या भुरग्यांक कसो तो सपोर्ट करतलो हे सगळे कॉम्पिटिटीव्ह एग्जामान. कित्याक 7 जूनाक मुखेलमंत्र्यान एक स्टेटमेंट काडला की आपूण भुरग्यां कडेन मागतां की आफ्टर 10th स्टँडर्ड तुमी हे ते कॉम्पिटिटीव्ह एग्जामा खातीर प्रिपेर करात म्हणून. आनी एन्टायर NEP मॉडल जो आहा इज रिव्हॉल्विंग अराउंड कॉम्पिटिटीव्ह एग्जाम्स. स्पिकर सर आमी ह्या सभाघरांत खुबदां सांगिल्लें आहा की एन्ट्रन्स एग्जामी खातीर कोचिंग फुकट दिवचें म्हणून. आज हें कारण आमी घेवन आमी एक रेजोल्युशनाक कित्याक पावना की वी वील प्रोवायड फ्री कोचिंग ऑर वी वील आस्क फॉर द एबॉलिशन ऑफ द सेंट्रलायज सिस्टम आयदर ऑफ इट देन ओनली वी आर डुईंग जस्टिस टू द स्टुडंट्स. थँक्यू स्पिकर सर. विनेश वेळकर ना चंद्रकांत येस डॉक्टर चंद्रकांत शेट्टी. हे जे आजचे जे कॉलिंग अटेंशन आसा खूब बरें आसा. हांव इतलेच हाऊसाक सांगता सगळ्या मेंबरांक ह्या कॉलिंग अटेंशनाचेर उलयताना सगळ्यांनी एकदम विचार करून उलोवपाचो. कित्याक प्रत्येक भुरगो जेन्ना तो 12वी आन्सर करता म्हणजे 12वीचे प्रिपेरेशन त्याचे 12वेक न्ही ताचो फाउंडेशन कोर्स जाता 8वेच्यान सुरू जाता आनी तो 5 वर्सां शिकत आसता. सो त्यामुळे हे आमचे खंयच्याय डिसिजनान खंयच्याय शब्दान आतां कोणी म्हटले CET करपाची म्हटले थोडे गोश्टी आमच्या सरकाराच्या परवीन नसता. सो तो भुरगो तोच CET ऐकला आतां परत CET जातली ताका कशें प्रिपेरेशन करूं. जेन्ना फस्ट नीट आनी CET जाली तेन्ना आमचे कितलेशेच भुरगे
दे कुड नॉट म्हणजे त्यांना ऍडमिशनच मिळवूंक ना कित्याक वी वॅट ट्रेन फॉर जसे हांणी सांगले तसे फक्त बारावीच्या मार्काचेर आसा सो हाचेर खंयचेय डिस्कशन जाता खंयचेय डिसिजन जाता इट हॅज टू बी एकदम सेन्सिटीव डिसिजन वी हॅव टू बी व्हेरी केअरफूल कित्याक कितलेशेच भुरगे आनी पेरंट्स हे डिसिजनाचेर आमच्या अवलंबून आसा तेंचे मायंड बॅफल जावंक जायना तांकां कळपाक जाय फुडल्या वर्सा जी एग्जाम आसा ती बारावी कशी आसा आनी निटाक थ्रू दॅट ओनली आय वील गॅट मेडिसिन ऑर इंजिनियरींग श्री इंजिनेश कापड राईज टू स्पीक ऑन द कॉलिंग अटेन्शन मूव्ड बाय माय कलिग्स स्पीकर सर बरें जालें की आमचे ऑपोजिशनान म्हणू ना की गोंयानूय फॅक्टरी घातल्या म्हण कित्याक गोंयान इन्स्टिट्यूट खूब आहा जे भुरगे शिकता स्पीकर सर एक बरी गोश्ट जाल्या की जी सेंट्रलायज एग्जाम जर नाटक करता तितू भितर मॅरिटाचे जे भुरगे येतात तांकां सिलेक्ट जाता आनी आमचे फक्त सेंट्रल सीट्स जे आसा हे 10-12-20 सीट आसतले आवट ऑफ 180 सीट जे सेंट्रल कोटाक वयता नॉर्मली ते भरना आनी मागीर बॅक टू रिजर्व सो गोंयचे जे भुरग्यांक जो फियर एन्ड एन्झायटी जे ऑपोजिशन दाखोवंक सोदता ते गरजूच ना स्पीकर सर कित्याक भुरग्यांची जी नीटाची एग्जाम जाल्ली आहा गोंयच्या भुरग्यांक एज पर दे मॅरीट दे वील गॅट इन गोवा मेडिकल कॉलेज आतां तांकां जर एम्स आनी बाकीचे इन्स्टिट्यूट करपाक जाय आशिल्ले जाल्यार ही दुसरी गोश्ट स्पीकर सर जो लोकांचो भितर दिशाभूल करपाचो प्रयत्न जो ऑपोजिशन करता वो करचो न्ही जशें आमचे डॉक्टर चंद्रकांत बाबान सांगला ते भशेन की ही नीट एग्जाम जी आसा NTN सारखी करून हांवें मानलेली आहा सुप्रीम कोर्टान डिसिजन दिले मेरीट लिस्ट मारून त्या भुरग्यांक बेगीन बेगीन घेवन तांचे एडमिशन करून भरचे अशी विनंती करता CM स्पीकर सर आनी दुसरी गोश्ट जी आज आसा आज तेजे खातीर जी PG नीट जावपाची ती फुडें गेल्ली आसा हे सगळे ऑनरेबल CM लक्ष घालून करून घेवचे अशी विनंती करता आनी एक लक्षांत हाडपाक जाय स्पीकर सर की पयरूय हांवें सांगलें की PG नीटाची एग्जाम जाली सभागृहाचे कामकाज 5 मिनटां वाडयता स्पीकर सर इशू कितें आसा स्पीकर सर जो इशू आसा एक बरें आसा की GMC सिटां जी आसा ती गोंयच्या भुरग्यांक आसतली भायल्या भुरग्यांक आसचे ना सो तेंचे फियर एन्ड एन्झायटी जावपाची गरज ना नाटाची एग्जाम NTA एग्जाम म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एग्जाम जी फ्रॉड जाल्ली आहा ही आतां कांयच करनासतना भुरग्यांक आनी डिले करपाचें ना बेगिना बेगीन कंप्लीट करून प्रोसिजर कंप्लीट करून एडमिशन घेवन तेका भरचें आनी तशेंच CM रिक्वेस्ट करता जे नीट PG आसा तेही बेगीन करचे कित्याक लास्ट दिसाक एक दीस पयले रातचे शिफ्ट केले एग्जाम कॅन्सील केले भुरग्यांचे म्हयन्या मायंडान खुबशीं टेन्शनां चालू आहा अभ्यास चालू आहा अभ्यास 10-20 दीस पयलीं सोंपपाक जाय अजूनय अभ्यास चालू आहा सो ही गोश्ट लक्षांत घालपाक हें इन्फॉर्मेशन हाडपाक जाय आसलें स्पीकर सर हेजेर न्ही हेजेर सुप्रीम कोर्टान ऑलरेडी डिसिजन घेतलें तेजेर आनी कांय उलोवपाचें ना पूण एक बरी गोश्ट आसा की गोंयचीं भुरगीं गोंयचीं सिटां आसा तांकां गोंयच्यान एज पर गोंयच्या क्रायटेरिया ती मेळटली स्पीकर सर मुख्यमंत्री CM रिप्लाय जस्ट वन स्मॉल स्टेटमेंट जस्ट वन स्मॉल एक मिनट जस्ट वन आय थिंक निलेश कब्राल हॅज मिस्ड द बस In Pradeep Jain judgment, Supreme Court had said 15% All India reservation has to be there for 15%. So 85% remains for Goans. Aamche question, Goyankar ap ehen chance mettos pede datman te nahi aamche. Aamche kite, that 85%, those people who are scoring is between our Goar marks and the NEET marks. Itlench, they go for coaching, score high there. But they are coming down in the Goa board marks or Goa state exam marks. This is what I am trying to say. Sorry, when you answer your local exam, 12th qualifying exam, you don't have high marks. Yes. But NEET is high score. You understanding? So this is, because you have gone for coaching, you are getting higher marks. This is the fear. Itle anche. How good that? CM, because the doctor Munda, see, इशू कितें आहा तेणें रिकमेंड करपाक जाय CM की जी 11वी 12वी जी आसा ते नीटाचे सिलेबस शिकून तांकां गोवा बोर्डाचो सिलेबस काडून हांकां निटाकूच शिकोवपाक लावपाक जाय स्पीकर सर तेन्ना ह्यो इशू जातले काबार दोतोर सांगता दुसरेंच अरे राव रे स्पीकर सर आय वील स्पीक My only thing Mani is because sir, that is up to the state government to decide. So I will request CM in continuation with doctor's yes, okay. thing. Yeah. The 11th, 12th, yeah, sir, NEETAC is compulsory. So 11th, 12th, amchi burgi ji shikta, Goa boda che, ani prepare karpak. They should merge, ani magi hai, sagale bhaile je, coaching center bhi asa, ban jatle speaker sir. 11th, 12th, teacher hi government salary dita, tenka karun geuche, asha request karta. Sangla batya sang murdu. Speaker sir, आमकां गोंयच्या भुरग्यांचें पडलेलें आसा म्हणुनूच तर म्हणजे हांवें पयर मातसो थोडोसो टायम घेतलेलो ताका लागून हें पयर जर हांवें गडबडीन आन्सर केल्लें जाल्यार ताका प्रोपर जावचें नाशिल्लें म्हणून आमी ऑलरेडी आमचो टायम टेबल आनी शेड्यूल त्या एग्जामी खातीरचो ऑलरेडी डिक्लेर केलो
आणि निलेशान सांगला त्या प्रमाणे तसो आत्ता जे आमच्या प्रोफेशनल कोर्सिसाक जे ॲडमिशन्स घेतात गोयचे भुरगे आयच्या घडीक त्यांचेर फरक पडना. त्या खातीर एक कन्फ्युजन जे बेन्झीन केलें ताजेरूय सांगता तेणी GCET रिजल्ट बीन प्रिफर कर किंवा GCET घेवची. GCET इज नॉट मेंट फॉर द MBBS. इट CET इट इज सेम थिंग. त्या खातीर ते आत्ताच ह्या म्हणजे आम्ही कन्फ्युजन करून घेवचें न्ही. ह्या वर्सा जी भुरगीं निटाक अपियर जाल्या तांचो रिजल्ट दिल्ली वचून ते पेनड्रावचे रिजल्ट हाडटात स्पेशली आनी दिल्ली वचून तो रिजल्ट डिक्लेर करतले. जे भुरगे तांचे काउन्सिलींग ह्या डेटीच्या प्रमाणे सुरवात जातले आनी मॅक्झिमम जे आपय न्ही ते आमच्या भुरग्यांक ॲडमिशन्स मेळटले. हय, एक गजाल म्हणजे आमी आमची रुरल भुरगीं येनाशी न्ही. फाटले फावटी एक आमचो ST स्टुडंट फ्रॉम द साउथ गोवा विलेज ही हॅज टॉप फाटले फावट. हांव सांगता एक मिनीट बस, अशें कांय ना. आमचे भुरगे हुशारूय आहात. आं, तांकां अजून थोडेशे ट्युशन्स दिवपाक जाय किंवां तांकां आनीक थोडेशे जर म्हणजे कोचिंग क्लासिसा सारके जर तांकां मेळ्ळे जाल्यार आनीकूय ग्रामीण भागांतले भुरगे हे खूब मोठ्या प्रमाणांत टॉप करूं शकता. लास्ट इयर एक्चुली आमकां इनर व्हील क्लब ऑफ वास्को हांच्यांनी पेनड्रावचेर हेजे सगळे जो सिलेबस आनी तेजे कोचिंग्स दिवपाचो एक प्रयोग आमी सुरू केल्लो, बट तो सगळे हाय सेकेंडरी पावूंक ना. हांव तो परत एकदां रिवायज करतां. म्हणजे सिस्टम काडून जे 11वी आनी 12वी शिकता हांकां कशा पद्दतीन मदत करपाक मेळटली ह्या रिगार्डींग द कोचिंग ऑफ नीट हाजेर हांव भर दितां. आनी जेणे करून अक्रॉस द हाय सेकेंडरीज ह्या सगळ्या जाणांक मी पॅरलली निलेशान सिलेबसचो विशय म्हटलो, पण तरी सुद्दां पॅरलली आमकां सगळ्या भुरग्यांक म्हणजे एडिजन कोच म्हणजे इन शॉर्ट तेंचे प्रिपेरेशन फॉर द नीट एग्जाम अलॉंग विथ द बोर्ड एग्जाम्स कशें जावचे हे हाय सेकेंडरी लेवलाचेरूय बी आमी प्रयत्न करतां. तुम्ही आणि एक विषय मांडलो पण नाही म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली तमिळनाडू. एक मिनिट, पाचच मिनटं सभागृहाचे कामकाज 5 मिनिट वाढवतो. तमिळनाडू, कर्नाटका, वेस्ट बेंगाल थोडे जण हे कन्फ्युजनान ही रेझोल्युशनां घेता पण नाही. दीस इज अ सेंट्रल सब्जेक्ट, त्याच्या खातीर आत्ता असले रेझोल्युशन बीन घेऊन आणि कन्फ्युजन क्रिएट करचे न्ही. कारण त्याच्या खातीर सुप्रीम कोर्टान जी डायरेक्शन्स दिल्या त्या डायरेक्शन्सा प्रमाणेच आम्ही वचप हे गरजेचे असा. आणि त्या लागून ह्या अशा पद्धतीची डायरेक्शन्स आणि येते कोणी घेऊची नाही. माका दिसता की आमची भुरगीं सेंट्रल कोर्टानूय बी जेंका ॲडमिशन थोडी एम्स आणि एका वताली थंय कदाचित मातसो फरक पडू शकता. हांव ना म्हणना, आमची दर वर्सा ॲटलिस्ट मिनिमम एक दोन भुरगीं जी आहा पळय न्ही ही सेंट्रल कोर्टाकूय वताली. तितकी हुशार भुरगीं गोंयान आसात, तांचेर कदाचित थोडो हय आ खूब जाणां वयता. हांव अशें म्हणना एम्स आनी हेका खूब जाणां वतात, तांचेर थोडोसो म्हणजे ते लिस्ट वयले लिस्ट चेंजीस जाल्ल्या प्रमाण. पण सुप्रीम कोर्टान दिल्ल्या वर्डिक्टा प्रमाणे म्हाका दिसता आमी एज इट इज आमच्या टायमटेबल जो ठरयला ताज्या प्रमाणे टायमटेबल वतले. आणि भुरग्यांक म्हणजे ही ॲडमिशन्स जी आसा पळय न्ही त्या टायमटेबलाच्या प्रमाणे जर आमी सगळ्यांनी मॅनेज केली जाल्यार ती सगळ्या गोंयच्या भुरग्यांक वेवस्थीत रित्या ॲडमिशन्स मेळटली आणि अकाडमीक इयर सुरू जातले. त्या खातीर म्हज्या सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की आमी हो स्टँड जो आसा पळय न्ही त्या स्टँडाचेर रावचे ऑल द वे. म्हणजे तेंच्यांनी NTA जी आसा पळय न्ही आतां हे फावटी लिकेजीस जाल्यो त्यो कन्सिडर करून फुडले फावटी ते आनीक टायटन कशें जातले हाजेर ते विचार करीत आसा. आनी म्हाका दिसता इन फ्युचर अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जावचे न्ही. म्हणुनूच तर तांच्यांनी जे जे ह्या पेपर लीक प्रकरणांत आसा तो कोणूच एकटोय मनीस सुटूंक ना, तांकां अरेस्टूय केल्या, तांचेर स्ट्रिक्टली जी आसा पळय न्ही ही एक्शन जातली. आणि इन फ्युचर अशा पद्धतीचे इन्सिडंट्स हे जावचे ना हाची खबरदारी ते घेतले. ॲट प्रेझेंट आमच्या स्टेट गव्हर्मेंटाच्या परव्यूवान येवपी आम्ही जो बेगिनात बेगीन टायमटेबल डिक्लेर करून आम्ही ते सुरूय करतात. थँक्यू स्पीकर सर. सीएमान एक मेन्शन केला ते काणकोणचे भुरगे लास्ट टायम फर्स्ट येयला मॅरिड लिस्टा, पण ते काणकोण सिटी येयले आणि कोचिंग क्लासिसां गेला देखून ते येयला. काणकोण रावला जाल्यार ते येणार. सभागृहाचे कामकाज अडीच पर्यंत स्थगित करतात.